श भोंडवे त्र्याऐंशी साली बी मेडिकल मेडिकलमधनं त्यांनी एम बी बी एस केलं आणि चौऱ्याऐंशीपासून फॅमिली डॉक्टर म्हणून प्रॅक्टिस करायला सुरुवात केली पण त्या सगळ्या काळामध्ये सुरुवातीपासूनच विद्यार्थी चळवळ साहित्याची चळवळ सामाजिक कामाची चळवळ आरोग्य जागृतीची चळवळ ह्या ह्याच्यामध्ये त्यांचा सारखा सहभाग असायचा आणि त्यामुळे मी सरांनी जसं सांगितलं तसं सा जवळजवळ पाच हजाराहून अधिक आरोग्यविषयक लेख त्यांनी विविध वर्तमानपत्रांमध्ये लिहिलेत पंधराशेहून अधिक विश्लेषक म्हणून टी व्हीवरती कार्यक्रमांमध्ये त्यांचा सहभाग आहे आणि मग शाळा महाविद्यालय रोटरी क्लब महाराष्ट्रभर भारतभर त्यांनी हिंडून दोन हजारपेक्षा जास्त आरोग्यविषयक जागृतीची लोकांशी संवाद साधलेला आहे तेरा पुस्तकं त्यांची ऑलरेडी प्रकाशित झालेली आहेत आणि ह्या सुद्धा काही पुस्तकं प्रकाशित होणार आहेत पुण्यातलं जे इंडियन मेडिकल असोसिएशन आहे त्याचे ते अध्यक्ष होते आणि त्यानंतर एकोणीस वीसमध्ये महाराष्ट्र राज्याचं जे इंडियन मेडिकल असोसिएशन आहे त्याचेही ते अध्यक्ष होते युनेस्को इंटरनॅशनल चेअर फॉर बायो एथिक्स एकोणीस वीसमध्ये त्या तेही काम केलेलं आहे म्हणजे पुणे शहरापासून ते अगदी युनेस्कोपर्यंत त्यांची रेंज कामाची आहे आणि म्हणून मला वाटतं की त्यांना जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचा डॉक्टर ऑफ द इयर असा पुरस्कार दोन हजार तेरामध्ये मिळाला आणि सध्या ते डीन आहेत दोन हजार म्हणजे एकवीस बावीसमध्ये राष्ट्रीय पातळीवरच्या आय आय एम आय एम ए कॉलेज ऑफ जनरल प्रॅक्टिशनर्सचे अनेक पुरस्कार आणि विशेषतः करोनाच्या काळातला त्यांचा उल्लेख झाला तर करोना, करोना वॉरियर म्हणून महात्मा गांधी इंटरनॅशनल मिशन नेपाळ छत्रपती संभाजीराजे शिवराज्याभिषेक सोहळा दोन हजार वीस महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ दोन हजार वीस आणि महाराष्ट्र राज्य राज्यपाल कोरोना सन्मान या सन्मानाने त्यांना सन्मानित केले गेलेलं आहे आणि त्यांचं एकूण ह्या करोनामध्ये खरं तर अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांनी भरपूर मांडणी केलेली आहे करोनाविषयी जागृतीच्या अनेक कार्यक्रममध्ये त्यांनी लोकांसाठी केले आज आपल्यासमोर आलेत मी त्यांना विनंती करतो की आज त्यांनी आमच्या पुढं प्रेझेंटेशन करावं आणि करोनाबद्दलचे समज गैरसमज हे ह्याबद्दल नंतर प्रश्नोत्तरी आपण करू आणि प्रश्नोत्तरासाठी आपल्याकडे आपण कागदावर लिहून जरूर आपण पाठवावे तिथे आमचे काही कार्यकर्ते कागद आपल्याला देतील त्याच्यावर आपण लिहून प्रश्न हेच कार्यक्रम झाल्यावरती द्यावा आणि मग त्याप्रमाणे त्यांनाही उत्तर भोंडवे सर देतील अविनाश भोंडवे चालू आहे धन्यवाद सृष्टी या संस्थेचे संस्थापक माझे मित्र जुने मित्र प्रशांतजी कोठाडिया या संस्थेचे अध्यक्ष सचिन नाईक चिटणीस श्री दीपक दाते सर चिटणीस शेखर कायंदे आजच्या कार्यक्रमाचे एक प्रमुख पाहुणे विद्याधरजी अनास्कर पुण्या शहराचे अतिरिक्त आयुक्त गुन्हे शाखा श्री सुरेंद्रनाथ देशमुख इथं उपस्थित असलेले अनेक मान्यवर चोरडिया साहेब राजकुमार आणि इतर सर्व मित्रवर्य आणि सृष्टी या संस्थेचे मगाशी सांगितलं त्याप्रमाणे चोखंदळ असे सर्व सदस्य हो। मी कोरोनाबद्दल बोलणार आहे आत्ता असं झालं आहे की गेल्या वर्ष दीड वर्षात मी अनेकदा बोललो आहे ह्या विषयावर आणि तुम्हालाही माहिती आहे आत्ता मुजुमदार सरांनी त्याचा उल्लेख केला परंतु आज जे मी बोलणार आहे ते थोडं वेगळं बोलणार आहे की आज उद्या आणि पुढे प्रशांतनी अत्यंत चांगला विषय दिला खरं तर म्हटलं असं तर आज उद्या परवा तेरवा महिन्यानी असं म्हणता येईल पण पुढे हा शब्द आणल्यामुळं खरोखरच आपल्याला एक चांगल्या पद्धतीने त्याच्यावर चर्चा करता येईल कोरोनाबद्दल मूळची जी माहिती आहे ती काही सांगायची गरज नाही आज प्रत्येकाला करोनाबद्दल माहिती आहे एक साधारणत आपण जर पाहिलं तर जानेवारी दोन हजार वीसला ज्यावेळेला नवीन वर्षाचं आपण सर्व स्वागत करण्यामध्ये तल्लीन झालो होतो तल्लीन झालो होतो तर त्यावेळेला चीनमधून एक संदेश डब्ल्यू एच ओला गेला की आमच्या या देशामध्ये खूप असे न्यूमोनियाचे पेशंट आहेत व्हायरल न्युमोनायटीसचे पेशंट आहेत की ज्यांना कशामुळं हा आजार झाला हे कळत नाही मग त्यानंतर त्याच्यावर थोडंफार संशोधन होऊन असं लक्षात आलं आहे की हा वेगळ्या प्रकारचा एक विषाणू आहे त्याचं नावही नव्हतं ना असा अस्मानी संकट जे जानेवारी दोन हजारमध्ये येऊन आपल्यावर धडकलं त्याला नावही नव्हतं ना सुरुवातीला न्यू करोना व्हायरस असं नाव लिहिलं नॉव्हल करोना व्हायरस त्यानंतर मग कोविड त्यानंतर मग सार्स टू अशी अनेक त्याची नामकरणं झाली पण आपल्या सर्वांसाठी कोरोना किंवा करोना हाच त्याच्यामध्ये म्हटलं की सर्व समजतं जानेवारी दोन हजार वीसपासून आजपर्यंत जर आपण पाहिलं तर जगामधले दोनशे देश त्यांनी बाधित झालेले आहेत आणि अगदी आज आत्ता संध्याकाळी पाचपर्यंतची आकडेवारी मी तुम्हाला सांगतो की जगभरात बावीस पॉईंट पंच्याऐंशी कोटी लोक बाधित झालेत आपल्याला हे एवढे मोठे आकडे जरा जड जातात समजायला पण लक्षात घ्या की बावीस पॉईंट पंच्याऐंशी कोटी लोक म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या लोकसंख्येच्या जवळजवळ दीडपट लोक आत्तापर्यंत बाधित झाले जगाभरात त्याच्यामधले जवळजवळ सत्तेचाळीस लाख लोकांचा मृत्यू झाला आहे आपल्या भारतातसुद्धा तीन पूर्णांक चौतीस म्हणजे तीन कोटी चौतीस लाख लोकं बाधित झालेली आहेत आणि जवळजवळ साडेचार लाखाच्या आसपास लोकांचा मृत्यू झाला आहे महाराष्ट्रात संपूर्ण भारतामध्ये एक दुर्दैवाची गोष्ट आहे की महाराष्ट्र देशा कणखर देशा दगडांच्या देशा आपण म्हणतो परंतु या करोनाच्या या महामारीमध्ये या जागतिक साथीमध्ये महाराष्ट्राने नको त्यावेळेला इथं नंबर लावला आहे आणि महाराष्ट्र हा सर्वच कायमच प्रथम राहिला आहे आणि प पासष्ट लाखापेक्षा जास्त लोक बाधित झाले आणि जवळजवळ एक कोटी अडतीस लाख लोकांचा याच्यामध्ये मृत्यू झाला जानेवारीपासून आज अठरा सप्टेंबर दोन हजार एकवीसपर्यंत आपल्या पुण्यामध्येच ही पाच लाखाच्या आसपास रुग्णसंख्या होती आणि नऊ हजार लोकांचा आजतागायत मृत्यू झालेला आहे आता ह्या करोना नियंत्रणाबद्दल आपण हे करोनाबद्दलची ही मुद्दाम फक्त प्राथमिक माहिती मी सांगितली पण एक लक्षात घ्या की हे कालचं झालं किंवा आजपर्यंतची आकडेवारी झाली सध्या आपल्याला आपल्या डोळ्यासमोर जो प्रश्न आहे तो म्हणजे ह्या करोनाच्या साथीचं सा करायचं सा तरी काय ह्या करोनाच्या साथीचं सा नियंत्रण करावं लागतं लक्षात घ्या की असं अनेकदा घडतं की हा विषाणू नष्ट झाला पाहिजे तुम्हाला आठवत असेल तर मलेरिया हा आजार काही वर्षांपूर्वी किंवा अनेक वर्ष हा आपल्या देशामध्ये दे सर्वांना त्रास देत होता त्यावेळेला भारत सरकारनी मलेरिया नि नी, निर्मूलन नी, योजना आणली इरॅडिकेशन ऑफ मलेरिया परंतु न नंतर लक्षात आलं की फारसं काही जमत नाही आहे हा मलेरियाचाही व्हायरसच असतो जो डासांमार्फत पसरतो हा सुद्धा नियंत्रणात आणणं खूप कठीण आहे आणि म्हणून मलेरिया नियंत्रण योजना झाली आज करोनाचंसुद्धा असंच झालं आहे की करोला करोना हा निर्मूलन होणं कठीण आहे त्याबद्दल आपण बोलूच पण आता हा नियंत्रण करण्याच्यासाठी आपण विचार करतो आहे किंवा गेले काही महिने आपण सातत्याने याच्यावर विचार करतो आहे प्रत्येक नागरिक करतो आहे देशातले राजकीय नेते करतायत डॉक्टर्स करतायत संशोधक करतायत जागतिक पातळीवरच्या डब्ल्यू एच एसारख्या संस्थासुद्धा करतायत या करोना नियंत्रणाचा जो आपल्यासमोर त्रिकोण आहे त्याच्यामध्ये सर्वात प्रथम प्रशासन महत्त्वाचं आहे त्यानंतर वैद्यकीय सेवा आणि जनता यामध्ये प्रशासनाचं महत्त्व असं आहे की ज्यावेळेला भारतामध्ये ज्यावेळेला असं जगामध्ये असं लक्षात आलं की मार्च दोन हजार एक वीसच्या दरम्यान ही जागतिक महामारी किंवा पॅन्डेमिक म्हणून जाहीर केली गेली लक्षात घ्या महाराष्ट्रामध्ये मा नऊ मार्च दोन हजार वीसला म्हणजे आपल्या पुण्यामध्ये पहिला पेशंट निघाला त्यानंतर महामारी मा डिक्लेअर झाली मधल्या काळामध्ये डब्ल्यू एच ओनी किंवा जागतिक आरोग्य संघटनेने थोडासा सैल भूमिका धरली होती आणि त्यामुळे त्यांच्यावर टीकाही झाली पण त्यावेळेला त्या भारत सरकारने दोन हजार पाचचा जो आपत्ती नियंत्रण कायदा आणि अठराशे सत्त्याण्णवचा आपला एपिडेमिक ॲक्ट म्हणजे साथ नियंत्रण कायदा याचं पुनरुज्जीवन केलं आणि प्रशासनाला याचे सर्व हक्क दिले आणि त्याच्यामुळं प्रशासकीय पातळीवर हा आ, याचा करोनाचं नियंत्रण हे आखलं गेलं अगदी मग त्याच्यामध्ये दिल्लीमधले आपले सचिव आरोग्य सचिव असतील प्रत्येक राज्यामधले मुख्य आरोग्य सचिव असतील प्रत्येक जिल्ह्यामध्ये तिथले कलेक्टर्स तिथले पोलीस अधिकारी यांच्या हातात हे सर्व नियंत्रणाच्या जबाबदाऱ्या दिल्या होत्या आणि प्रत्येक जे गव्हर्मेंट हॉस्पिटल्स आहेत तिथले सिव्हिल सर्जन तर प्रशासनाने हे केलं लक्षात घ्या की आज आपण बऱ्याचदा ऐकतो की अमुक नेत्यांनी काही काम केलं नाही आज अमुक अमुक प्रत्येक राज्यात मी फक्त महाराष्ट्रातलं म्हणत नाही आहे प्रत्येक राज्यामध्ये असं म्हटलं जातं की ह्या राज्यकर्त्यांनी काही कामच केलं नाही त्याच्यामुळं संस्थ हे वाढलं यांनी ऑक्सिजन केला नाही यांनी अमुक केलं नाही यांनी बेड्स उपलब्ध केले नाही त्यामुळं करोनाची साथ वाढली जास्त लोक गेले परंतु लक्षात घ्या ही जबाबदारी राजकीय नेत्यांची नव्हती फक्त त्यांनी ते जाहीर केलं नाही मोठेपणा घ्यायच्या नादात त्यांना तो थोडासा हा कमीपणा जो आहे तो ज्यांच्या चुका होत्या कि किंवा ज्यांच्या काही गोष्टी घडल्या ज्यांच्याकडून ह्या गोष्टी त्यावेळेला कुणालाही माहीत नव्हतं की काय करायचं त्यामुळं प्रशासकीय ज्या चुका झाल्या या प्रशासना या 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 त्या प्रशासनाच्या हातात सर्वात महत्त्वाची दोरी आहे की याच्या करोनाचं नियंत्रण कसं करायचं ही संपूर्णपणे व्यवस्थित आखलेली आहे आणि त्याचं वेळोवेळी ह्या सर्व जे गाईडलाईन्स असतात ह्या प्रसिद्ध होत असतात त्यानंतर आहे वैद्यकीय सेवा वैद्यकीय सेवा तुम्हाला माहितीच आहे की भारतामध्ये आधी सुरुवातीलाच महाराष्ट्राचा विचार करायला झालं तर अगदी मार्च नऊ मार्चला पहिला पेशंट आला आणि एप्रिलमध्ये महाराष्ट्रातल्या सरकारी हॉस्पिटलच्या सर्व जागा भरल्या लोकांना हॉस्पिटलला ॲडमिट व्हायला जागा नव्हत्या म्हणून मग जे काही खाजगी हॉस्पिटल्स होती की जी अगदी इमाने इतबारे गुण्यागोविंदाने आपल्या इतर नॉन कोविड पेशंट्सना बघत होती त्यांचे ऐंशी टक्के जागा घेऊन त्या त्यांनी अधिग्रहित केल्या आणि त्या, त्या, के त्या करोनाच्या रुग्णांसाठी दिल्या आणि त्याच्यासाठीचे जे काही वैद्यकीय दर होते जी फीज होत्या त्यासुद्धा नियंत्रित केल्या आणि ह्या नियंत्रणासाठी ही सेवा देणं हे उपचार करणं त्याचबरोबर इतर काही गोष्टी ज्या आहेत औषधांची वेगवेगळी माहिती करून घेणं आणि लोकांना लोकांमध्ये जनजागृती निर्माण करणं लसीकरण असेल किंवा आजारी पडू नये म्हणून प्रतिबंधक उपाय असतील किंवा या सगळ्या गोष्टींबद्दल वैद्यकीय सेवा ही त्याच्यासाठी उपयुक्त आहे किंवा ते त्यांचं काम करतात आणि तिसरं म्हणजे जनता हे दोन अँगल्स आहेत प्रशासन आणि वैद्यकीय सेवा हे भक्कम आहेत त्यांचे चौकटी ठरलेल्या आहेत त्यांची कामं ती व्यवस्थित करतायत परंतु या त्रिकोणातला जो ज्याला कुठलाही कोन नाही किंवा कुठलाही अंश नाही इतक्या डिग्रीचा आहे असा हा जो अँगल आहे तो म्हणजे जनता आणि खरोखरच मी फक्त महाराष्ट्रातली पुण्यातली भारतातली जनताच म्हणत नाही तर संपूर्ण देशभरात किंवा संपूर्ण जगामध्ये ही, जगाम ही परिस्थिती आहे की जनता ही अजूनही सगळीकडं संभ्रमित आहे अगदी अमेरिकेसारख्या देशातसुद्धा अमेरिकेसारख्या देशामधल्या काही राज्यांमध्ये आजही लसीकरण हे दहा टक्केसुद्धा झालेलं नाही आणि त्यामुळं अमेरिकेमध्येही पुढच्या नवीन नवीन लाटा येत आहेत जे काही नवीन गोष्टी तिथं घडत आहेत रुग्णसंख्या अमेरिकेत वाढती आहे हां अमेरिकेचा जगामध्ये पहिला नंबर आहे सर्व रुग्णसंस्थेत र रुग्णसंख्येत आणि भारताचा दुसरा नंबर आहे त्याच्यामुळे या पहिल्या आणि दुसऱ्या बाकीच्या इतर याच्यामध्ये अमेरिका आणि भारतामध्ये खूप अंतर आहे परंतु या गोष्टीत मात्र खरोखरच ते अंतर फार कमी आहे असं लक्षात येतं त्याच्यामुळे हा नियंत्रणाचा त्रिकोण आहे हा आपण पक्का लक्षात ठेवला पाहिजे आता सध्या जी चर्चा चालू आहे आज ती म्हणजे लाटांचं जरा बरीच चर्चा चालू आहे लाटा येतात पहिली लाट आली मग दुसरी लाट आली मग तिसरी लाट आली तुम्हाला आठवत असेल तर ज्या वेळेला मार्च एप्रिलमध्ये म्हणजे भारतामध्ये एकोणतीस जानेवारीला पहिला पेशंट निघाला पहिला रुग्ण निघाला केरळमध्ये करोनाचा महाराष्ट्रात नऊ मार्चला पुण्यामध्ये निघाला आणि जग मग नंतर दिल्लीमध्ये किंवा संपूर्ण इतर राज्यांमध्ये सुद्धा या पद्धतीचे रुग्ण निघाले रुग्णसंख्या वाढायला लागली ही रुग्णसंख्या वाढत वाढत शेवटी इतकी वाढली की एक परमोच्च बिंदू आला त्यानंतर ती परत कमी झाली हे जे चित्र आहे हे एखाद्या लाटेसारखं असतं म्हणून त्याला लाटा म्हणतात तर ही लाट का येते तर त्याची जी कारणं आहेत तीही आपण पाहू की इतिहास आहे की आत्तापर्यंत जगामध्ये वेगवेगळ्या आजारांच्या लाटा येऊन गेल्या मग ते इन्फ्लुएन्झाची असेल मलेरियाची आज आजाराची साथ असेल किंवा अनेक आजारांच्या साथी येऊन गेल्या मध्यंतरी दोन हजार नऊ साली स्वाईन फ्लूची साथ आली होती या अशा अनेक असंख्य विषाणूजन्य किंवा जीवाणूजन्य म्हणजे बॅक्टेरियल किंवा व्हायरल अशा आजारांच्या ज्या साथी येऊन गेल्या त्यांच्यामधल्या रुग्णसंख्येची वाढ होणं कमी होणं ते वाढणं किंवा परत परत नव्यानी रुग्णसंख्या वाढणं हा जो सगळा पॅटर्न आहे हा जो सगळं चित्र आहे त्याला लाटा म्हणतात तो इतिहास आपल्याला लक्षात घ्यावा लागतो नंतर नवा विषाणू असावा लागतो नवीन लाट यायला प्रशासनाची ढिलाई ही नेहमीच कारणीभूत ठरते किंवा जी ढिलाई वाटते ती असते असंच नाही जनतेतील अनास्था ही सर्वथैव सर्वत्र आहे आपण म्हणतोच आणि सर्वात महत पाचवं महत् पाचवी गोष्ट म्हणजे लसीकरण आजच्या करोनाच्या स्थितीचं जर आपण चित्र पाहायला गेलो किंवा जर त्याच्याबद्दल चर्चा करायला गेलो माहिती घ्यायला गेलो तर हे पाच प्रमुख मुद्दे आपल्याला लक्षात घ्यावे लागतात समुद्रकिनारा आहे आपण पाहिलं तर लाटांमागून लाटा येत असतात ही इथं पहिली लाट येऊन संपलेली आहे दुसरी लाट पुढं येते आहे आणि तिसरी लाट भविष्यात आहे समुद्रामध्ये जशा लाटांमागून लाटा येतात तशाच कुठल्याही साथीच्या आजारामध्ये अशा लाटा येत असतात कारण हा जो आलेख आहे मी आत्ता तुम्हाला म्हटलं त्याप्रमाणे रुग्णसंख्या वाढत वाढत जाते ती एका बिंदूला जाते आणि परमोच्च बिंदूनंतर ती परत खाली येते खाली आल्यानंतर परत काही दिवस ते कमी राहतात रुग्ण आणि परत वाढायला लागतात मग दुसरी लाट येते मग तिसरी लाट येते अशा पद्धतीच्या यापूर्वी चार लाटा पाच लाटा सुद्धा अनेक आजारांमध्ये किंवा अनेक महासाथींमध्ये महामारींमध्ये जगामध्ये येऊन गेलेले आहेत आता महाराष्ट्रातला आपण हा महाराष्ट्रातल्या लाटा पाहू हे पा साधारणत मार्च नऊला रुग्णसंख्या वाढायला सुरुवात झाली ती वाढत 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 एक ऑक्टोबर दोन हजार वीसला ती सर्वात जास्त होती साधारणतः तेवीस सप्टेंबर ते एक एक ऑक्टोबरच्या दरम्यान ती तेवीस हजार रुग्ण नव्याने रोजच्या रोज दाखल होत होते त्यानंतर ती उतरत गेली आणि जानेवारी फेब्रुवारीच्या दरम्यान अगदी अठराशे दोन हजारपर्यंत रुग्णसंख्या आली त्यावेळेला मला आठवतं आहे की अनेक ठिकाणी कार्यक्रमही झाले मलाही एका कार्यक्रमाला बोलवलं होतं एक कट्टा कार्यक्रम झाले त्यामध्ये माननीय महापौरांनी सांगितले आता पुन्हा येणार नाही परंतु त्यावेळेला महाराष्ट्रातल्या अमरावतीमध्ये डेल्टा एक नवीन विषाणू निघाला होता त्याला नामकरण झालं नव्हतं ना परंतु विषाणूचा व्हेरियंट निघाला होता आणि त्यावेळेला आम्ही स्वतः पत्र पाठवून सांगितलं होतं सरकारला महाराष्ट्र सरकारला भारत सरकारला की आता हे जे विषाणू आहेत हे आत्ता सहाच आहेत परंतु यापुढं ते वाढत जाण्याची शक्यता आहे त्यानंतर फेब्रुवारीमध्ये अशा पद्धतीचे रुग्ण वाढायला लागले अमरावती आणि विदर्भामध्ये खूप मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढली नंतर मग मुंबईत काय पुण्यात काय सगळीकडंच वाढली आणि महाराष्ट्रामधून पुढं ती संपूर्ण भारतात पसरली दिल्ली राजस्थान कर्नाटक केरळ सगळ्या राज्यांमध्ये पसरली एवढंच नव्हे तर हा डेल्टा विषाणू जवळजवळ जगातल्या अनेक देशांमध्ये शंभरापेक्षा जास्त देशांमध्ये पसरला आणि तिथंही त्यांनी याप्रकारे रुग्णसंख्या वाढवली ही दुसरी लाट ती सांगता ज्या फेब्रुवारीच्या सुमारास सुरू झाली आणि तुम्हाला आठवत असेल तर आठ मे रोजी एका दिवशी जवळजवळ तीन लाखापेक्षा जास्त रुग्ण भारतामध्ये नव्याने दाखल झाले होते नव्याने चार लाखापेक्षा जास्त रुग्णांची नोंद झाली होती आणि ही जे हा तो दुसऱ्या लाटेचा परमोच्च बिंदू लाटे होता पहिल्या लाटेमध्ये जे तेवीस हजार होतं ते केवळ पंधरा मार्चच्या दरम्यानच त्यांनी ते क्रॉस केलं होतं इतक्या वेगाने ही दुसरी लाट आली होती की काही संशोधकांनी ही लाट नाही ही सुनामी आहे अशा पद्धतीचंही वर्णन केलं होतं तर ही दुसरी लाट आहे ती नंतर पुढं कमी होत होत जुलैमध्ये ही पुन्हा एकदा महाराष्ट्रात तीन हजार चार हजार या पातळीत आहे आणि सध्याही ती पातळी आपण मेंटेन करून आहोत परंतु कल्पना नाही काय आहे आपण जर विचार केला हे जे पाच जे घटक आहेत त्या दृष्टीने विचार केला तर काय घडेल याबद्दलही आपण थोडीफार चर्चा करूयात या करोनाच्या लाटा अशा एकामागून येत असतात आणि हा विषाणू स्वैरपणे फिरत असतो त्याच्या वेगवेगळ्या प्रजातींना वेगवेगळ्या म्युटेशन्सना व्हेरियंट्सना तो जन्म देत असतो ह्या आपल्याकडे आपण दोन लाटांबद्दलच हे करतो आहे पण युरोपमध्ये आणि इतर देशांमध्ये अनेक लाटा येऊन गेल्या तीन तीन लाटा येऊन गेल्या असं आत्ता जी आहे ती चौथी ते, लाट आहे असं ते म्हणतात म्हणजे लाटेच्या संख्येवर जाऊ नका रुग्णसंख्या ज्या वेळेला प्रमाणाबाहेर वाढते त्याला लाट म्हणतात पण त्यावेळेला नवीन विषाणू हा असावा लागतो तर हा नवीन विषाणू जो तयार होतो तो आधीच्या विषाणूमध्ये म्युटेशन होऊन तयार होता म्युश म्युटेशन म्हणजे काय असतं तर हा जो करोनाचा विषाणू आहे व्हायरस आहे हा आर एन ए व्हायरस आहे या पद्धतीचं ते असं हेलिकल सर्कलसारखं त्याचं रचना असते त्याच्या आज जे रंगीबेरंगी जे दाखवलेत ते त्याच्यामध्ये जे काही सिक्वेन्स असतात त्याच्यामध्ये बदल होतो तो बदल झाला इकडचा तिकडं गेला किंवा ती जी हा जो सिक्वेन्स आहे हा सिक्वेन्स बदलला की नवीन म्युटंट तयार होतो नवीन व्हेरियंट तयार होतो म्हणजे आपला आधीचा जो होता तो सार्स कॉव्ही टू त्याच्यामध्ये असे असंख्य बदल घडून नवीन म्युटंट तयार झाले आता हे नवीन म्युटंट कोणकोण होते तर ब्रिटनमध्ये साधारणतः डिसेंबरच्या दरम्यान हां मी मधली नावं घेत नाहीत ती शास्त्रीय नावं आहेत ही दुसरी नावं आहेत ती डब्ल्यू एच एने दिलेली नावं आहेत की लोकांना समजायला सोपं जावं कारण त्यामध्ये एक परत हे असं होत होतं तुम्हाला माहिती असेल की ज्यावेळेला करोनाची लाट सुरुवातीला आली किंवा करोनाचा विषाणू ज्यावेळेला सुरुवातीला सर्वत्र पसरायला लागला त्यावेळेला अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष हे त्या त्याला चायनीज व्हायरस म्हणायचे त्याच्यावर खूप चर्चा झाली होती त्याचप्रमाणे हा अल्फा जो व्हायरस आहे हा केंटमध्ये निघाला त्याला ब्रिटिश व्हायरस म्हणायला लागले हा डेल्टा जो व्हायरस आहे त्याला इंडियन व्हायरस म्हणायला लागले मग साजिकच आपली अस्मिता जागू जागी झाली आणि त्याप्रमाणे मग जागतिक आरोग्य संघटनेने या पद्धतीचा अल्फा बीटा गॅमा इथपासून फार म्यूपर्यंत त्याला नावं दिलेली आहेत त्यातला हा अल्फा ब्रिटनमध्ये तयार झाला डिसेंबरमध्ये त्यामुळं तिथं दुसरी लाट आली रुग्णसंख्या वाढत गेली दक्षिण आफ्रिकेमध्ये बीटा हा नवीन म्युटंट तयार झाला ब्राझीलमध्ये गॅमा भारतामध्ये आत्ता मी सांगितलं तो डेल्टा की जो या सर्वांवर मात करून गेला किंवा करतो आहे अजूनही डेल्टाचीच सर्व रुग्ण आपल्याकडं जास्तीत जास्त आहेत अमेरिकेमध्ये एप्सिलॉन तर ब्राझीलमध्ये पुन्हा एकदा झीटा त्यानंतर इटा फिलिपाईन्समध्ये थीटा अमेरिकेमध्येच पुन्हा आयोटा आणि भारतामध्ये ह्या आपल्या डेल्टाबरोबर अजून एक त्याचं भावंड आलं होतं तो म्हणजे कॅपा असे अनेक म्युटंट हे आज या मि या आजमितीला संपूर्ण जगामध्ये विहार करत आहेत आणि त्याच्यापैकी एखाद्यापासूनच कदाचित दुसरी लाट येईल तिसरी लाट येईल अशा प्रकारचं वातावरण आहे आता आपण जर पाहिलं तर हे सर्व जागतिक आरोग्य संघटनेने या पद्धतीने याचं वर्णनं केलेली आहेत पण म्युटेशन झाल्यावर लाट का यावी किंवा रुग्णसंख्या का वाढावी एक विषाणू आहे तो दुसरा विषाणू तयार होईल लक्षात घे इतकं सोपं वाटतं तितकं नाही आहे हां हे खूप गहनशास्त्र आहे आपण थोडक्यातच त्याला माहिती क माहिती करून घेऊ एक साधी लक्षात घ्या की आपल्याकडं आपण रोजच्या व्यवहारामध्ये म्हणतो हां मला अनेक पेशंट असे भेटतात की गाईचं दूध पिऊ का म्हशीचं दूध पिऊ मग गाईचं प्यायचं तर कुठल्या जातीच्या म्हशीचं पिऊ हा जसा आपला विचार आहे थोडाफार त्याला अर्थ आहे तसा हा त्या विषाणूमध्येही ज्यावेळेला बदल घडतात त्यावेळेला जे म्युटंट तयार होतात त्यांच्या गुणधर्मात बदल करतात तर आता त्यांची लक्षणं बदलतात म्हणजे पहिला जो आपला सार्स कोविड होता त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जे बदल घडले त्यानंतर हा जो बीटा व्हायरस आल, आला डेल्टा व्हायरस आला त्यावेळेला तुम्हाला माहिती आहे की नाकाला वास न येणं अंगावर रॅश येणं हां काहींची तोंडाची चव हो बदलणं उलट्या जुलाब होणं अशी नवीन लक्षणं आली तर लक्षणं बदलतात हां ज्यावेळेला दुसऱ्या लाटे लाट येणार असं आम्ही जाहीरपणे सांगत होतो त्यावेळेला ही लक्षणं बदललेले पेशंट्स रुग्ण हे नाशिकमध्ये पुण्यामध्ये विदर्भामध्ये अनेक ठिकाणी दिसत होते त्यामुळं त्याची आपण कल्पना दिली होती परंतु त्यावेळेला त्याची दखल घेतली गेली नाही प्रसाराचा वेग बदलतो म्हणजे एक विषाणू एक साध्या वाचत सांगतो की एक विषाणू समजा एका वेळेला दहा जणांना जर बाधित करत असेल तर तो, तो पंधरा जणांना बाधित करतो वीस जणांना बाधित करतो म्हणजे या पद्धतीने त्याचा प्रसाराचा वेग वाढतो आपला मूळचा सार्स कॉव्हिटू किंवा मूळचा करोना व्हायरस जो होता त्यापेक्षा हा डेल्टा व्हायरस जवळजवळ साठ टक्के जास्ती वेगाने पसरतो अल्फा वायरस जो ब्रिटनमध्ये निघाला तो जवळजवळ तीस टक्के वेगाने जास्त पसरवतो तो म्हणजे प्रसाराचा वेग बदलतो त्याच्यामुळं ही जी लाट येण्यामागची जी कारणं आहेत त्याच्यामुळे सर्वात महत्त्वाचं म्हणजे नवा म्युटंट असावा लागतो तिसरं म्हणजे गंभीर लक्षणं असतात ती बदलतात तुम्ही जर पाहिलं तर पहिल्या लाटेमध्ये ऑक्सिजन लागत होता न्युमोनिया होत होते परंतु दुसऱ्या लाटेमध्ये फुफ्फुसावर अटॅक करण्याचं जे ह्या विषाणूचं गुणधर्म होता हा जास्त वेगाने होता त्याच्यामुळं एकूण लोकांमध्ये ऑक्सिजनची गरजच जास्ती लागत होती मग तो सौम्य लक्षणं असला तरी त्यांचा ऑक्सिजन कमी व्हायचा आणि ज्यांना गंभीर त्यांना काही इतर काही लक्षणं आहेत म्हणजे कोमॉर्बिड कंडिशन सहव्याधी आहेत मधुमेह आहे किंवा डायबिटीज किंवा ब्लड प्रेशर आहे हृदयविकार कि कि आहे, आहे किडनीचे त्रास आहेत अशा लोकांना ह्या डेल्टा विषाणूमुळे जास्ती ऑक्सिजनची गरज लागत होती फुफ्फुसा न्युमोनियाचे पेशंट जास्ती निर्माण होत होते त्याचबरोबर तुम्हाला आठवत असेल अजूनही या गोष्टीवर चर्चा चालू आहे की ह्या विषाणूमुळं रक्तामध्ये गुठळ्या तयार होतात आणि त्या सर्वत्र म्हणजे विशेषतः मेंदूमध्ये पसरून रुग्णाला पॅरालिसिस होऊ शकतो हृदयामध्ये जाऊन हृदयाचा त्रा हृदय हृदयविकाराचा झटका येऊ शकतो आता सुरुवातीला हा करोनाचा विषाणू हा फक्त श्वसन संस्थेचा आजार समजला जात होता परंतु आता हा जो म्युटेशन झालेला व्हायरस आहे हा केवळ श्वसन संस्थेचा नव्हे तर रक्ताभिसरण संस्थेचाही त्यालाही बाधित करतो आणि रक्ताभिर भिसरण संस्थेचा आजार आहे अशा पद्धतीचं चित्र आता उभं राहिलेलं आहे तर ही लक्षणं बदलतात दुसरं म्हणजे औषधांचे परिणाम आणि अँटीबॉडीजचे परिणाम बदलतात तुम्हाला कदाचित माहिती असेल की अँटीबॉडी कॉकटेल नावाचं एक औषध आलं आहे आत्ताही वापरलं जातं सध्या तेच औषध रेमडेसिवीरपेक्षाही जास्ती प्रमाणात वापरलं जातं हे अँटीबॉडीज कॉकटेल म्हणजे काय असतं तर कृत्रिमरित्या अँटीबॉडीज बनवल्या जातात आणि त्या त्या व्यक्तीला दिल्या जातात एकाच डोसमध्ये दिल्या जातात किंमत खूप जास्ती असते पासष्ट हजार सत्तर हजार पंच्याहत्तर हजार पण मनुष्य बरा होण्याची शक्यता जास्ती असते डेल्टा विषाणूला ज्यावेळेला जो आ, जो विषाणू जो विषाणू ह्या अँटीबॉडी कॉकटेलनी ब नष्ट होत होता तो डेल्टा प्लस म्हणून त्याच्या पुढचा जो व्हेरियंट आला आहे त्याला ते तो विषाणू या औषधांना अजिबात दाद देत नाही आणि या पद्धतीने ते घडत जातं की आधीच्या औषधांना आधीचा विषाणू काही औषधांना दाद देत होता काही औषधांनी बरा होत होता आता तो बरा होत नाही एक साधं लक्षात घ्या की माझं मागच्या महिन्यात डोकं दुखत होतं मी क्रोसिनची गोळी खाल्ली आणि माझं डोकं दुखणं थांबलं आता डोकं दुखतं आहे पण मी ती गोळी खाऊनही थांबत नाही असं घडत नाही पण हे जसं आहे तशा पद्धतीने औषधांचा परिणाम जवळजवळ बदलतो आणि तो, तो अनाकलनीत्या बदलतो आपल्याला कल्पनाही नसते अशा प्रकारे अनेक औषधांमध्ये बदल घडले अँटीबॉडीजचा जो परिणाम आहे अँटीबॉडीज म्हणजे काय असतं तर आपल्या शरीरामध्ये ज्यावेळेला एखादे विषाणू जातात त्यावेळेला आपल्या शरीराची जी प्रतिकार प्रणाली असते त्यामध्ये त्या विषाणूंशी लढण्यासाठी ह्या अँटीबॉडीज तयार होतात त्याला प्रतिपिंड म्हणतात मग ही प्रतिपिंड असतात ही साधारणतः ते विषाणूंचं सा इन्फेक्शन एक चौदा पंधरा दिवस आपल्या शरीरामध्ये राहिल्यानंतर हां ही ह्या अँटीबॉडीज तयार होतात आणि मग पुन्हा त्याच्यापुढं ज्या वेळेला हे विषाणू पुन्हा येतात त्यावेळेला ते ह्या अँटीबॉडीज त्यांना नष्ट करतात त्यामुळं पहिल्या लाटेमध्ये ज्यांना करोना झाला त्यांच्या शरीरामध्ये त्या पहिल्या विषाणू विरुद्ध ज्या अँटीबॉडीज होत्या पण दुसऱ्या लाटेमध्ये किंवा त्याच्या पुढच्या लाटेमध्ये त्या विषा त्या अँटीबॉडीजना ते दादच देत नव्हता त्यामुळं जे काही सिरो सर्वे जाहीर झाले त्यामध्ये काही मुंबईमध्ये पासष्ट टक्के लोकांना झालं आहे तरीसुद्धा पुन्हा झाले काही ठिकाणी मुलांमध्ये ऐंशी टक्के लोकांना ऐंशी टक्के मुलांना अँटीबॉडीज आहेत तरीसुद्धा ते परत झाले इतरही कारणं आहेत पण अँटीबॉडीजचा परिणाम हा व्हेरियंटमध्ये बदलू शकतो तो कमी होऊ शकतो किंवा पूर्णपणे नष्टही होऊ शकतो म्हणजे त्या अँटीबॉडीज अजिबात त्या अँटीबॉडीजला तो व्हायरस अजिबातच दाद देत नाही किंवा साठ टक्के सत्तर टक्के एवढंच त्याला दाद देतो तर हा अँटीबॉडीजचा परिणाम बदलतो तसंच लसींचं या लस म्हणजे तरी काय असतं लस आपण ज्यावेळेला देतो त्यावेळेला आपल्या दे शरीरामध्ये अँटीबॉडीज तयार होतात या लसींचा परिणामसुद्धा विषाणू बदलला म्युटेशन बदललं म्युटेशन झालं की तो परिणाम कमी होतो आपण जे पाहिलं की आत्ता ज्या सर्व लसी जगामध्ये उपलब्ध आहेत अगदी अमेरिकेच्या असतील आपल्या भारताच्या असतील किंवा रशियाची स्पुटनिक असेल ची चीनच्या सायनोवॅक किंवा सायनोफॅम असतील ह्या सर्व लसी ह्या पहिल्या सार्स कॉविटीला त्याच्यापासून बनवलेल्या आहेत परंतु ज्यावेळेला डेल्टा विषाणू आला त्यावेळेला त्याचा परिणाम कमी जाणवतो आहे आपण जर पाहिलं तर साधारणत स्पुटनिक लस ही चौऱ्याण्णव टक्के उपयुक्त ठरते असं सांगितलं होतं फायझरची लस ही जाणतः पंच्याऐंशी टक्के आणि आपल्या कोविशिल्ड कोवॅक्सिन ह्या त्याच्या आसपास ऐंशी टक्के किंवा पंच्याहत्तर टक्के असं त्याला पहिल्या सार्स कॉवी टूला उपयुक ला, ला ला। त्या उपयुक्त ठरत होत्या परंतु डेल्टाला आत्ता जो विषाणू चल आहे त्याला जवळजवळ चाळीस टक्क्यांनी ते खाली आल्या अमेरिकेतली ही फायझर आणि इतर ज्या लसी आहेत त्यासुद्धा तीस तेतीस टक्क्यांनी कमी आल्या हा एक परिणाम घडतो त्याच्यामुळं ही लसीकरण घेऊनसुद्धा पुन्हा पुन्हा तो आजार वाढू शकतो तर हे सगळी कारणं आहेत यामुळं रुग्णसंख्या वाढत जाते आणि लाट येते आता हे डेल्टा आणि डेल्टा प्लस हे प्रकरण आपण पाहूया काही महिन्यांपूर्वी हा डेल्टा तर सगळ्या जगात धुमाकूळ घालतो आहे पण या डेल्टानीसुद्धा एक भावंड निर्माण केलं त्याचं नाव डेल्टा प्लस त्या डेल्टामध्ये काही म्युटेशन घडलं त्याच्यामध्ये काही बदल घडले आणि एक दुसरा विषाणू तयार झाला हा डेल्टा प्लस म्हणून आहे या डेल्टा प्लसचं ज्यावेळेला अभ्यास इंग्लंडमध्ये झाला भारतामध्येही झाला काही इतरही देशात झाला त्यावेळेला असं लक्षात आलं की हा औषधांना अजिबात दाद देत नाही सर्व अँटीबॉडीज डॉक्टरला दाद देत नाही सर्व ज्या काही आत्ताच्या लसी आहेत त्यांच्याशी जवळजवळ पन्नास टक्क्यापेक्षाही कमी प्रमाणात त्या लागू पडतात त्याचा प्रसाराचा वेग डेल्टा इतकाच आहे आणि डेल्टापेक्षाही कदाचित जास्त असेल त्याच्यामुळं हा डेल्टा प्लस जर महाराष्ट्रात भारतात पुढची साथ आली तर मॅन टू वॉच इज डेल्टा प्लस परंतु सुदैवानी दुसऱ्या लाटेच्या वेळेला डेल्टाबद्दल आपण जे सांगितलं त्यावेळेला सरकारने फारसं लक्ष दिलं नाही परंतु आता खरोखरच जास्ती चांगल्या पद्धतीने प्रशासनाने लक्ष दिलेलं आहे त्याच्यामुळे महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामधल्या साधारणतः शंभर केसेसचे विषाणू हे लॅ लॅबरेटरीत पाठवले जातात आणि जिनॉम सिक्वेन्सिंग म्हणजे मगाशी जो सिक्वेन्स दाखवला आहे तो त्याचा अभ्यास केला जातो आधीच्या याचा आणि आत्ताच्या याचा जो सिक्वेन्स आहे त्याच्यामध्ये काय बदल झाला आहे त्याप्रमाणे नवीन व्हायरस तयार झाला आहे का म्युटेशन तयार झालं का याचा अभ्यास केला जातो अतिशय खर्चिक असं काम असतं त्याच्यामुळंच अति एक सॅम्पल स्वरूपात हे केलं जातं आणि सुदैवानी अजून तरी महाराष्ट्रात याच्या केसेस फारशा वाढलेल्या नाहीत तरीसुद्धा एक मोठं प्रश्नचिन्ह आहे की रत्नागिरीसारख्या जिल्ह्यामध्ये याच्या जवळजवळ तीसच्या आसपास केसेस सापडल्या आहेत जळगावमध्ये सापडल्या आहेत प्रत मुंबईमध्ये आहेत ठाणे जिल्ह्यात आहेत पालघरमध्ये आहेत सिंधुदुर्ग सातारा सांगली याही जिल्ह्यांमध्ये काही सापडल्यात त्याच्यामुळं कदाचित ह्या विषाणूंचं सांगता येत नाही कदाचित जर हा वेग वाढला तर तिसरी लाट यायला ती कारणीभूत होतील हो आत्ता तरी सरकारी आकडेवारी ही जर अधिकृत मानली तर आत्ता तरी ह्या डेल्ट डेल्टा प्लस विषाणूची संख्या कमी आहे आणि त्यामुळं तिसरी लाट जरी आली तरी जसं सांगितलं होतं की सप्टेंबरमध्ये येईल आता आलं आज आज अठरा सप्टेंबर आहे अजून लाट येत नाही आहे त्याच्यामुळं कदाचित जर वाढला तर ऑक्टोबर अखेरीस कदाचित ही तिसरी लाट येईल अशी परिस्थिती आहे परंतु हे जे आहे हे असं आपल्या जसं ज्योतिषी सगळा ग्रह हे टाकून सांगतो तसं हे नसतं याच्यामध्ये सतत अनेक ज्या गोष्टी असतात त्या सतत बदलत असतात त्यामुळं त्या त्या, त्या वेळेला काय घडतं आहे याप्रमाणे हे अंदाज वर्तवले जातात आत्ताच्या अंदाजाप्रमाणे सप्टेंबर नंतर ऑक्टोबर अखेरीस कदाचित ही लाट येईल अशी शक्यता आहे हे सगळे आत्ता मी वर्णन केलं ते नवीन नवीन विषाणू आहे जागतिक आरोग्य संघटना याच्यावर खूप बारकाईने लक्ष ठेवत असते जे काही नवीन व्हेरियंट निघतात त्यामधले काही जे असतात त्यांच्याबद्दल खूप चिंता वाटते हे चिंता निर्माण करणारे जे विषाणू आहेत त्याला व्हेरियंट ऑफ कन्सर्न व्ही ओ सी म्हणतात म्हणजे हे अल्फा बीटा डेल्टा डेल्टा प्लस एप्सिलॉन आणि गॅमा हे सगळे व्हेरियंट ऑफ कन्सर्न आहेत ह्यांनी आत्तापर्यंत खूप ठिकाणी साथी पसरवल्यात आणि हे पुढचे जे आहेत अगदी कोलंबियामध्ये निघालेल्या म्यूपर्यंत हे व्हेरियंट ऑफ इंटरेस्ट आहेत त्यांच्यावर बारकाईने लक्ष ठेवणं आहे देशमुख साहेब आपण जसं क्राईम डिपार्टमेंटला गुन्हेगारांवर लक्ष ठेवता गुन्हा करणारे आणि गुन्हा करू शकणारे लोकांवर आपण लक्ष ठेवतो त्याप्रमाणेच आहे हे जे व्हेरियंट आहेत हे आत्ताचे व्हेरियंट ऑफ कन्सर्न म्हणजे आत्ता सगळीकडं धुमाकूळ घालतायत आणि पुढचे जे आहेत त्यांच्याकडं शक्यता आहे त्यामुळे वेळीच त्याबद्दलची त्या माहिती सगळ्यांना दिली जाते आणि काळजी घेता येते आता तिसऱ्या लाटेमध्ये किंवा आत्ताच्या परिस्थितीमध्ये प्रशासनाचं जे काम आहे ते आपण पाहूया मी कुठल्याही राजकीय पक्षाचा कार्यकर्ता नाही किंवा चाहता नाही मी एक डॉक्टर म्हणून जे काही दिसतंय त्या गोष्टी आपल्या समोर मांडतोय कारण इथे बऱ्यापैकी काही राजकीय व्यक्ती असतील तर लक्षात घ्या याच्यामध्ये कुठलाही राजकीय भाव नाही जे आहे ते कृष्णधवल ब्लॅक अँड व्हाईटमध्ये मी तुम्हाला सांगतो आहे पहिली गोष्ट म्हणजे टेस्टिंग एक लक्षात ठेवा प्रशासनाचं हे मुख्य काम आहे आरोग्य प्रशासनाचं की टेस्टिंग वाढवणं टेस्टिंग जसजसे रुग्णसंख्या कमी होत गेली तस टेस्टिंग कमी होत जात आहे आपण पाहिलं तर गेल्या कित्येक दिवसामध्ये दुपारनंतर प्र टेस्टिंग सेंटर ग गव्हर्मेंटची बंद असतात श रविवारी बंद असतात त्यामुळं अनेकदा हे लक्षात येतं की टेस्टिंग कमी होतं आजही आपण आकडेवारी पाहिली पुण्यामध्ये संख्या ही साधारणतः समाधानकारक आहे पण बाहेर जर पाहिलं तर टेस्टिंगची संख्या खूप कमी आहे दुसरं म्हणजे जे, जे पॉझिटिव्ह निघतील त्यांना आयसोलेट करायचं असतं त्यांना वेगळं करायचं असतं विलगीकरण करायचं असतं हे विलगीकरण करण्यामध्ये एक तीन प्रकार असतात तुम्हाला माहितीच आहे की ज्याला अगदी कमी लक्षणं आहेत किंवा काही नाही त्याला होम आयसोलेशन किंवा मग ज्यांच्याकडं वेगळी खोली किंवा असं टॉयलेट असलेलं घर नाही खोली नाही अशा लोकांचे कोविड केअर सेंटर इथं पाठवावं हो लागतं परंतु गेल्या काही महिन्यात साधारणतः जून जुलै ऑ जुलै ऑगस्टपासून आउ, गेले दोन अडीच महिने महाराष्ट्रात अनेक ठिकाणची कोविड सेंटर बंद करण्यात आली त्याच्यामुळं ते एक मोठं प्रश्नचिन्ह आहे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग म्हणजे असं की करोनामध्ये लक्षणं असतातच असं नाही पहिल्या व्हायरसमध्ये दुसऱ्या व्हायरसमध्ये ऐंशी टक्के लोकांना लक्षणंच नसतात आत्ता आपण इथं बसलो आहे आपण जर आपल्या तपासण्या केल्या तर त्यामध्येही काही लोक पॉझिटिव्ह निघतील तर हे असे एसिम्टोमॅटिक किंवा लक्षणरहित अनेक पॉझिटिव्ह लोक असतात तुम्हाला माहिती आहे की आत्ता भारताचा आपला जो संघ इंग्लंडमध्ये क्रिकेट खेळायला गेला होता त्यावेळेला रवीशास्त्रीलासुद्धा करोना पॉझिटिव्ह निघाला कुठलंही लक्षण नव्हतं चांगला धडाखेवाच लोकांबरोबर प्रॅक्टिस करत होता खेळत होता इतर सर्व गोष्टी करत होता तरीसुद्धा तो पॉझिटिव्ह निघाला तर हे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग असं असतं की जी व्यक्ती पॉझिटिव्ह निघेल त्याच्या आजूबाजूचे जे लोक आहेत जे त्याच्या त्याच्या तो ज्यांच्या संपर्कात आलात अशा लोकांचं टेस्टिंग केलंच पाहिजे एका रुग्णामागं साधारणतः वीस जणांचं ट्रेस टेस्टिंग व्हावं अशा पद्धतीचा नियम हा सगळीकडं आहे सरकारकडून सांगितलं जातं परंतु प्रत्यक्षात पहा आपल्यापैकी अनेक अनेक जण पॉझिटिव्ह होऊन गेले असतील पण तुमच्या नातेवाईकांना म्हणजे तुमच्या घरातल्या लोकांना म्हणजे जर पुरुष हे झाला असेल त्याच्या बायकोला बाई बाई झाली असेल पॉझिटिव्ह तर त्याच्या नवऱ्याला मुलांना टेस्टिंग करण्यासाठी कुणी प्रवृत्त करत नाही आणि याच्यामध्येच अनेकदा हे जे आहेत हे लपून राहतात त्यांना कुठलंही लक्षण नसतं आम्ही जरी सांगितलं तरी त्यातले निम्मे लोकच तपासायला जातात ते म्हणतात मला काही होत नाही मी कशाला करू उद्या निघालो पॉझिटिव्ह तर काय करा तर कॉन्टॅक्ट ट्रेसिंगमध्ये सरकार कमी आहे प्रशासनामध्ये खरोखर म्हणजे तेवढे आज आरोग्यसेवकही नाही आहेत की लोकांना पकडून हे करा सुरुवातीच्या काळामध्ये या पद्धतीने गोष्टी होत होत्या परंतु नंतर त्या कमी कमी होत गेल्या त्याच्यामुळे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग कमी होत आहे त्याच्यामुळं रुग्णसंख्या ही आत्ता आपल्याला दिसते त्यापेक्षा नक्कीच जास्ती असेल त्यानंतर प्रतिबंधक उपाय हा एक मोठी गोष्ट आहे आपण म्हणतो की लोक मास्क वापरत नाहीत सर्वसामान्य लोक मास्क वापरत नाहीत मीसुद्धा अगदी दवाखान्यामध्ये मी पाहतो त्यावेळेला विशेषतः स्त्रिया त्यांचा दुपट्टा किंवा पदर असा चेहऱ्यावर घेऊन येतात कारण त्यांना सांगितलेलंच नाही आहे भारतामध्ये मार्चमध्ये किंवा ज्यावेळेला साथ सुरू झाली तोपर्यंत सरकारकडून ह्या गोष्टी सांगितल्या गेल्याच नाहीत या आमच्यासारख्या काही खाजगी डॉक्टरांनी गावोगावी या पद्धतीची बॅनर्स किंवा या पद्धतीची पत्रकं पाठवणे केली सरकारने फक्त वेबसाईटवर आणि त्या काही ठराविक इलेक्ट्रॉनिक मीडियावर या गोष्टी केल्या वर्तमानपत्रात खूप उशिरा यायला लागल्या त्यामुळं लोकांना प्रतिबंधक उपाय अजूनही त्याच्याबद्दलची पूर्ण माहिती नाही किंवा विश्वास नाही मी सर्वसामान्य लोकांबद्दल बोलतो आजही माझ्याही दवाखान्यात मी ज्याला सांगतो की नो मास्क नो एंट्री त्याच्यावर भांडणं अजूनही होतात अजूनही सांगितलं तर की तुम्ही चारच लोक बसा परंतु पुन्हा गर्दी करून बसलं बसवलं जातं त्याच्यावरून वाद होतात मग जाऊ द्या काय होईल ते होईल तर प्रतिबंधक उपाय उपायाबद्दल जनजागृती करण्यास फक्त महाराष्ट्रच नव्हे भारतातले सर्व राज्य ही खरोखर अपयशी ठरली आणि त्यामुळं आज मोठ्या प्रमाणात लोकांना हे प्रतिबंधक उपायही माहीत नाहीत आणि त्यामुळं वेगवेगळ्या प्रकारची आंदोलनं आणि मंदिर का सुरू करत नाही किंवा शाळा का होत नाही या पद्धतीच्या काही गोष्टी पुन्हा पुन्हा आपल्यासमोर येत आहेत कंटेनमेंट झोन जे आहेत ज्या वेळेला साथ वाढते त्यावेळेला कंटेनमेंट झोन करावे लागतात तुम्हाला आठवत असेल तर पहिल्या लाटेच्या वेळेला अशा पद्धतीचे ते बांबू टाकून हे टाकून हा बॅरिकेड टाकून कंटेनमेंट झोन केले होते परंतु त्यानंतर यावेळेला ते दिसले नाहीत आपले पो पोलीससुद्धा इतके इन्फेक्ट झाले की नंतर त्यांचं त्यांनाही हे सांगणं कठीण होतं पण हे स्वतःहून सरकारनी करणं अपेक्षित होतं किंवा करणं अपेक्षित आहे आणि हे आत्ता होत नाही त्याच्यामुळं ज्या भागामध्ये रुग्णसंख्या जास्ती आहे तिथले जे लक्षणं नसलेले लोक आहेत ते दुसरीकडं जातात आणि त्यामुळं ही रुग्णसंख्या पसरते तुम्हाला आठवत असेल तर पहिल्या लाटेमध्ये कित्येक सोसायटींनी असं खूप चांगलं काम करून दाखवलं की त्या सोसायटीमधून कुणी बाहेरच जायचं नाही बाहेरच्या लोकांनी यायचं भाजीवाले किंवा इस्त्रीवाले किंवा हे जे तिथं यायचे मग तिथं तो वॉचमन घ्यायचा आणि करायचा विशेषतः पुण्याच्या पश्चिमेकडच्या भागात हा खूप चांगल्या पद्धतीने पाळलं जात होतं परंतु हे ज्यावेळेला बंद झालं त्यावेळेला पुण्यामध्ये सर्वत्र करोनाची हे प्रसार जास्ती वाढला तर हे जे कंटेनमेंट झोन आहेत हे कधी आपणही करून घ्यायचे असतात आणि सरकारने थोडं लक्ष द्यायचं त्यामध्ये थोडं आपण कमी पडतो लॉकडाऊन लॉकडाऊन हे नक्की का करायचं कसं करायचं हे शास्त्र आहे परंतु लॉकडाऊनबद्दल सगळेच बोलत असतात ते एक अंतिम हत्यार आहे आणि फक्त असं झालं की पंचवीस मार्च दोन हजार वीसला भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी तो लॉकडाऊन जाहीर केला चोवीस मार्चला त्यांनी टेलिव्हिजनवर सर्वांना जाहीर केलं आणि पंचवीस मार्चला आपल्या इथं लॉकडाऊन आला तर त्यावेळेला त्यांनी एक वाक्य सांगितलं होतं की इक्कीस दिन का हम लॉकडाऊन करेंगे अगर ये हम नहीं करेंगे तो हम इक्कीस साल पीछे जाएंगे आपण जर हा लॉकडाऊन केला नाही तर आपण एकवीस वर्ष मागतो हा हे विजन होतं परंतु त्यावेळेला साहजिकच कोणाला कल्पना नव्हती की हा असा लांबच जाईल आणि त्यामुळं हे लॉकडाऊनचं हे जे अंतिम शस्त्र आहे हे थोडंसं लवकर वापरलं गेलं त्यामुळं मग इतर ज्या घटना घडल्या आर्थिक सामाजिक किंवा हे जे मायग्रंट वर्करचे प्रश्न आले हे सगळे त्याच्यामुळं आले त्याच्यामुळं लॉकडाऊनचं जो वापर आहे तो वापर अतिशय व्यवस्थित आणि वैद्यकीय पद्धतीने व्हायला पाहिजे दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की हा एक वैद्यकीय उपचार उप वैद्यकीय एक काय म्हणता येईल त्याला की प्रकार आहे किंवा त्या पद्धतीने आपण नियंत्रणाची एक पद्धत आहे ती साधारणतः राजकीय व्यक्ती आणि मिनिस्टर्स किंवा अनेक ठिकाणी पंतप्रधान मुख्यमंत्री फक्त भारतातच नव्हे यांच्या हातात असल्यामुळं त्याबद्दलचं जरा असं कन्फ्युजन आहे त्याच्यामुळे लॉकडाऊन हा जास्ती इफेक्टिव्हली आणि योग्य वेळीच लावला गेला पाहिजे न्यूझीलंडचं उदाहरण यासाठी खूप महत्त्वाचं आहे न्यूझीलंडमध्ये आत्तापर्यंत फक्त सत्तावीस जणांचा मृत्यू झाला आहे म्हणजे त्यांनी ज्या पद्धतीने लॉकडाऊन लावला तेवढ्या स्ट्रिक्टली आणि त्या त्या वेळेस तो लावायला पाहिजे नाहीतर संख्या वाढली लॉकडाऊन लावला इतकं सोपं जे आपल्या इथं चाललं आहे तसं होऊ नये निर्बंध आहेत हे केलेच पाहिजेत त्या निर्बंधामध्ये सुद्धा थोड्या काही गोष्टींचा विचार केला पाहिजे तो होत नाही आर्थिक सामाजिक आणि कौटुंबिक परिणाम आहेत यावरही सरकारने लक्ष दिलं पाहिजे एक लक्षात घ्या की करोनाच्या साथीला ज्या वेळेला पंतप्रधान नरेंद्रजी मोदींनी लॉकडाऊन सांगितलं त्याला फक्त वैद्यकीय परिमाण होतं परंतु नंतरच्या याच्यामध्ये त्याला आर्थिक सामाजिक सांस्कृतिक कौटुंबिक अनेकविध त्याला परिमाण आली आत्ता मुजुमदार सरांनी सांगितलं की एक मनातला करोना हे सुद्धा आहे की लोकांच्या मनात अकारण भीती निर्माण झाली करोना होईल का ही भीती करोना जवळच्या नातेवाईकांना किंवा इतरांना झाला ती भीती जे मृत्यू पाहिले ती भीती आणि पुढं काय होईल आपली जे काही मुलं किंवा इतर नातेवाईक जे परगावी आहेत परदेशी आहेत त्यांचं काय होईल ही भीती आणि एकूणच सर्व अनेक गोष्टी ज्या बातम्या वाचल्या जातात याची भीती या, भी या सगळ्याचे परिणाम होत होते यासाठीसुद्धा प्रशासनाने काही गोष्टी कराव्या लागतात जनजागृतीमध्ये आणि त्या पद्धतीने त्या अवलंबिला जाव्या लागतात तर इथे आपण थोडं कमी पडतो बरंचसं योग्य आहे परंतु अजून थोडं जास्ती चांगलं हवं अशा पद्धतीने आपल्याला विचार करायला हवा जनतेच्या बाबतीत बोलायचं झालं तर मी फार बोलत नाही प्रतिबंधक उपाय का पाळायचे हाच एक प्रश्न आहे कशासाठी पाळायचे हाही प्रश्न आहे सर्वसामान्य ज्ञान हे लोकांना सरकारकडून डॉक्टरांकडून मिळवण्याऐवजी व्हॉट्सॲपवरून मिळवलं जातं अमुक काळे घ्या वाफारा घ्या अशा पद्धतीच्या गोष्टींनी आजार होणार नाही असं अजूनही लोकांना वाटतं त्या गोष्टी केव्हा वापरायच्या याच्याबद्दलचं सरळ ज्ञान हे नाही अगदी भल्याभल्यांना मोठ्या मोठ्या सुशिक्षित लोकांमध्येही हा एक प्रकारचं संभ्रमित अवस्था आहे की एक नक्की करोना टाळण्यासाठी काय करायचं मी तुम्हाला सांगतो आता मगाशी मी महाराष्ट्राइन्समध्ये लिहिलेल्या प्रश्नोत्तरांबद्दल उल्लेख झाला एकच थोडक्यात तुम्हाला उदाहरण सांगतो मला एक प्रश्न असा आला होता की मी रोज बाजारात जातो आणि ज्या नोटा येतात त्या साबण पाण्याने धुतो मग त्याला इस्त्री करतो अजून काय करू लक्षात घ्या की हे ज्ञान असं आहे की करोनामध्ये तुम्ही हात कशाही लावा तो हात नाका तोंडाला लावण्यापूर्वी साबण पाण्याने धुवा किंवा सॅनिटायझरनी धुवा एवढंच फक्त आहे म्हणून त्या सगळ्या गोष्टी अगदी नोटांसारख्या गोष्टीसुद्धा पाण्याने धुणं किंवा हे करणं हे काही फारसं योग्य नाही तर अशा पद्धतीच्या अनेक गोष्टी आहेत आपण आज अनेकदा हे पाहिलेलं आहे की बँकांमध्ये गेलो आपण तर लोक कशा पद्धतीने वागतात किंवा इवन हे जे थर्मामीटर आहे हा चेक केला जातो मी तुम्हाला सांगते की मी किमान दोन तीन बँकांमध्ये आणि एक ऑफिसमध्ये हे पाहिलं तो असा तीन फूट अंतरावरून तो बघतो आणि तिथे एक्क्याण्णव डिग्री टेम्परेचर होतं आणि ते लोक लोकांना ते लिहायला सांगतात ते पाहिलं त्याला एक मेडिकल भाषेत हायपोथर्मिया म्हणतात हां की जे आपलं शरीर आहे ते खूप थंड पडलं तरीसुद्धा एवढं गार होत नाही तर अशा पद्धतीच्या गोष्टी करून आपण काय साधणार आहोत हे जे टेम्परेचर चेक करणं याला फारसा अर्थ नाही आहे हां आणि तो योग्य पद्धतीने करायला पाहिजे दोन ते ती तीन सेंटीमीटरवरून करायला पाहिजे तर ते होत नाही तर या पद्धतीचं सामान्य ज्ञान आपण कमी पडतो आहे त्यामुळं प्रतिबंधात थोडं आपण मागं पडतो आहे वैयक्तिक आरोग्य आपण चांगलं राखलं पाहिजे याला कधीही महत्त्व दिलं जात नाही लक्षात ठेवा की इम्युनिटी इम्युनिटी म्हणून खूप मोठा गहजप होतो आवळे खाल्ले की इम्युनिटी होते अमुक कडा घेतला की इम्युनिटी होते अमुक तमुक श ऋषींचं किंवा अमुक तमुक स्वामींचं औषध घेतलं की तुम्हाला इम्युनिटी येते करोना होत नाही अशा प्रकारचे आजार येतात परंतु एक साधी गोष्ट आहे की आपलं योग्य आहार नियमित व्यायाम योग्य विश्रांती हां आणि व्यसन टाळणं ह्या गोष्टी जर आपण केल्या तर आपलं आरोग्य जे आहे हे व्यवस्थित राहतं आणि त्याच्यातच इम्युनिटी वाढते इम्युनिटी म्हणजे प्रतिकारशक्ती ही फक्त एवढ्यापुरतीच आहे बाकीची जी प्रतिकारशक्ती आहे ती अशी गोळ्या खाऊन किंवा औषधं घेऊन मिळत नाही एकतर आपल्याला आईच्या पोटात असताना आपल्या सर्वांना वयाच्या म्हणजे पोटामध्ये असताना तिसऱ्या चौथ्या महिन्यामध्ये आईकडून काही इम्युनिटी मिळते आईचा आपला बाळाचा जन्म झाल्यानंतर आई बाळाला जे, जे पहिलं स्तनपान करते त्यामधून जे ती अनेक प्रकारच्या इम्युनिटी त्या बाळाला मिळतात आणि त्याच्यापासून ज्या त्यामध्ये ज्या शिल्लक असतात त्या आजारांच्या इम्युनिटी आपण लसीकरणामधून देतो या पलीकडं हां म्हणजे प्रायमरी आणि सेकंडरी या पलीकडं कुठलीही इम्युनिटी नाही कुठलंही औषध खाऊन किंवा काढे घेऊन किंवा इतर कुठल्याही गोष्टींनी इम्युनिटी मिळत नाही हे लक्षात ठेवा तर हे जे आहे याच्याबद्दल आपल्याला लक्षात येत नाही स्वतःची आणि इतरांची काळजी आपण जी घ्यायला पाहिजे ती घेतली जात नाही टेस्टिंग करायला सांगितलं तरी शंभरातल्या मी अगदी सुरुवातीपासून माझा अनुभव नाही माझ्या अनेक डॉक्टर मित्रांचा अनुभव सांगतो की शंभर लोकांना जर सांगितलं तर सांगता चाळीस ते पन्नास लोकं टेस्टिंग करून घेत होते आजही ही परिस्थिती आहे सर्दी खोकला ताप आत्ता साथ आहे आपण जर सांगितलं की जरा टेस्टिंग करून घ्या तर भलेभले लोक करत नाहीत आणि नको ते लोकं करतात की ज्यांना खरंच काही नसतं मदत जी आहे ही मदत करणं आपल्याला आवश्यक आहे याच्यामध्ये ज्ञानाची मदत तर आहेच परंतु जे काही असे काही लोक होते ये वर कि इतर कही ही मदद जे मायग्रंट वर्कर असतील किंवा इतर काही व्यावसायिक असतील त्यांनाही मदत केली पाहिजे निर्बंध हे आपण पाळले पाहिजेत आणि व्यवसाय जे आहेत हे ह्या सर्व गोष्टी पाळून केले पाहिजेत या पद्धतीने लोकांनी आपलं काम केलं पाहिजे व्यवसाय बंद ठेवून चालणार नाही करोनासह आपल्याला जगावं लागणार आहे त्याच्यामुळं सर्व प्रकारचे व्यवसाय चालू राहू द्या पण त्याला काही चौकटी आहेत त्याला काही निर्बंध आहेत त्याला काही सूचना आहेत काही ह्या गोष्टी आपण पाळल्या पाहिजेत तुम्ही विचार करा की डॉक्टरांच्या बाबतीत आपण जर विचार केला तर डॉक्टरांचे दवाखाने चालू होते केमि हां त्याच्यामध्ये अनेक डॉक्टर पहिल्या लाटेमध्ये साधारणतः भारतभरामध्ये खाजगी डॉक्टरांमध्ये एक हजारापेक्षा जास्ती डॉक्टर्स मृत्यू पावले परंतु दुसऱ्या लाटेमध्ये नाही गेले आणि आता तर एकदमच प्रमाण कमी झालं आहे डॉक्टरांचा व्यवसाय पूर्ण चालू होता केमिस्टचा व्यवसाय चालू होता हां पोलीस बंधू अनेक ठिकाणी होते त्यांचंही पहिल्या लाटेमध्ये हे झालं दुसऱ्या लाटेमध्ये त्यांना ज्या वेळेला या गोष्टी समजल्या त्यानंतर ह्या गोष्टी घडल्याने आज आपण इथे हां जवळजवळ ऐंशी जणांचा समुदाय आपण मुक्तपणाने इथं बसलो आहे काही गोष्टी पाळून जर आपण या केल्या तर व्यवसाय आणि आपल्या इतर ॲक्टिव्हिटी चालू राहतील हे एक कोरोनाच्या लाटेमध्ये एक मोठं प्रश्नचिन्ह आहे की ज्याचं उत्तर आपल्याकडं कोणाकडंच नाही एक जी राजकीय अनास्था आहे ही खरोखरच लक्षणीय आहे फक्त भारतातच नव्हे म्हण मी भारतातल्या कुठल्याही पक्षाचं नाव घेत नाही अगदी अमेरिकेचे राज्य राष्ट्राध्यक्ष जे आधी होते डोनाल्ड ट्रम्प हे सुद्धा कधी मास्क वापरायचे नाही लक्षात घ्या तर त्यांनी ते ग, हे जे आहे हायड्रॉक्सिक्लोरोक्विन आणि इझिथ्रोमायसिन आपल्याकडून मागवलं आणि मग मा जगभरात त्याची लाट आली या पद्धतीचं अर्धवट ज्ञान आणि राजकीय अनास्था आज जगाच्या सगळ्या कोपऱ्यात आहे आपल्याकडं ती आपल्याला विशेष करून जास्ती जाणवते अनेक निवडणुकांसारख्या गोष्टी घेतल्या जातात ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या काही हां पाच ते सहा राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुका झाल्या पोटनिवडणुका झाल्या ह्या घेतल्या जात आहेत अजूनही त्याच्यामध्ये गर्दी होते निवडणुका घ्यायला हरकत नाही पण गर्दी होते आंदोलनं चालू आहेत अनावश्यक इश्यूज जे आहेत त्याच्यावर योग्य हे न करता सहकार्याने सर्व जनतेने सर्व राजकीय पक्षांनी वेगवेगळ्या विचारप्रणालींनी शाळा मंदिरं आणि उद्योगधंदे याचे जे नियम आहेत ते पाळून या गोष्टी निश्चित करता येतील आणि केव्हा करायच्या कशा करायच्या याच्याबद्दलच्या ज्या गाईडलाईन्स दिलेल्या आहेत मग त्या पाळून आपण का करू नये मतभेद आहेत परंतु ते सकारात्मक असावेत त्यामधून केवळ आरेला कार्य असं हे नसावं अमुक एक करतो हे त्याच्यामध्ये एखाद्या सरकारचं ते अपयश असतं असं नव्हे महाराष्ट्रामध्ये असेल तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना नावं ठेवायची देशामध्ये असेल तर मग पंतप्रधानांना नावं ठेवायची या पद्धतीचं जे काम आत्ता सर्वत्र चालू आहे हे फारसं योग्य नाही ह्या गोष्टी ब हे टाळून सर्वांनी जसं एखादी लढाई होते ज्यावेळेला मला आठवतं आहे भारत पाकिस्तानची एकाहत्तर साली ज्यावेळेला लढाई झाली त्यावेळेला सर्व राजकीय पक्ष हे त्यावेळेच्या तत्कालीन पंतप्रधानांच्या पाठीशी होते या पद्धतीनेच सर्व वाग वागलं पाहिजे कारण ही सुद्धा एखाद्या महायुद्धापेक्षाही जास्त अशा पद्धतीची ही आ, इमर्जन्सी आहे किंवा ही तातडीक घटना आहे त्यामुळं आपल्याला या पद्धतीनेच वागलं पाहिजे की हे सर्व मतभेद बाजूला ठेवून आपल्या देशाला आपल्या देशातल्या देशा लोकांना संपूर्ण मानवतेला आपल्याला कसं वाचवता येईल कसं याच्यातून मुक्त करता येईल याबद्दल वागलं पाहिजे जनजागृती केली पाहिजे अनेक आंतरराष्ट्रीय इशूज आहेत त्यामध्येही आपण फार लक्ष घात घाल घालता कामा नाही किंवा जेवढं आवश्यक आहे तेवढंच लक्ष घाला त्यामध्येही मतभेद येता कामा नाहीत धार्मिक इश्यूज आहेत मी फारसं बोलत नाही परंतु धार्मिक इश्यूजसुद्धा काही गोष्टी पाळून किंवा नियंत्रणं आणि नियम पाळून निश्चितच करता येतील ते अजिबातच नको किंवा एकदम मोठ्या प्रमाणात करा असंही करता कामा नाही लसीकरणाबद्दल आपण पाहिलं तर एक गोष्ट मी आपल्याला सांगू इच्छितो की लसीकरणाबद्दल जनजागृती झालीच नाही सोळा जानेवारी दोन हजार एकवीसला भारतात लसीकरण सुरू झालं सर्वात आधी डॉक्टरांना ही लस दिली जाणार होती आणि तुम्हाला मी सांगतो अगदी पूर्ण आमच्या भारतभरातल्या आय एम एच्या डॉक्टरांशी अनेकांशी बोलणं झालं पण कुठंही त्यावेळेला ही लस सुरक्षित आहे अशा प्रकारे सरकारकडून कधीही विधान आलं नाही ना आज पोलिओची लस घ्या म्हणून गेली अनेक वर्ष जसं पोलिओ टेलिव्हिजनवर अमिताभ बच्चन येतो सचिन तेंडुलकर येतो त्या पद्धतीचं कुणीही ही लस सुरक्षित आहे म्हणून सांगितलं गेलं नाही त्यामुळं सुरुवातीच्या काळातच पन्नास टक्के डॉक्टरांनीच फक्त लस घेतली त्यावेळेला इंडियन मेडिकल असोसिएशननी स्वतःहून या पद्धतीचं एक जागृती हे केली की आंतरराष्ट्रीय जे काही त्याचे सर्व लेख आहेत किंवा त्याचं जे संशोधन आहे हे पाहून ही लस सुरक्षित आहे याला हे हे या या गोष्टी होऊ शकतात हे हे दुष्परिणाम होऊ शकतात असं जाहीर केलं त्यानंतर मग डॉक्टरांनी घ्यायला सुरुवात केली सर्व हे जे आपण बघतो मी लस घेतली असं हे जानेवारीमध्ये सर्व डॉक्टर्स एकमेकांना पाठवत होते पेशंट्सना दाखवत होते मग हळूहळू त्याचं वेग वाढायला लागला परंतु पुन्हा एकदा वेबसाईटवर जाहिरात करण्यापलीकडं काही फारसं केलं गेलं नाही ते मोठ्या प्रमाणात करायला हवं होतं अजूनही त्याची गरज आहे हे खूप मंदगतीने झालं सुदैवाने गेले काही दिवस भारतातलं लसीकरण खूप वेगाने होतं आहे कालच माननीय पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त जवळजवळ अडीच कोटीपर्यंत लसीकरण झालं आजही नव्वद लाखापर्यंत झालं हे असं लाखांचं आणि कोटीचं लसीकरण सुरुवातीलाच झालं असतं तर आपण किती कुठल्या कुठं गेलो असतो तेही आकडे पाहू आपण आणि लसीकरण केंद्र रजिस्ट्रेशन आणि लसींचा तुटवडा यामध्ये मात्र प्रशासनाला किंवा सरकारला आपल्याला नक्कीच जबाबदार धरावं लागेल हे लसीकरणाचं रजिस्ट्रेशन जे आहे हे कोविन ॲपमध्ये करायचं इथंच अनेक लोक अगदी भले भले लोकंसुद्धा याच्यामध्ये सापडले की लोकांना मोबाईल वापरता येतो कम्प्युटर वापरतं पण ते तिथे रजिस्ट्रेशन करणं खूप जड जात होतं आज आपल्याकडं संगणक साक्षर असलेले लोक खूप कमी आहेत त्याच्यामुळं साक्षर आणि सुशिक्षित लोकांनासुद्धा ते जमत नव्हतं हां अनेकांना माझ्याबरोबरच्या हा? अनेकांना आपल्या अने मुलांकडून ते करून घ्यावं लागलं आणि ज्यांना काही सु जे सुशिक्षित नाही ज्यांना साक्षरताच नाही अशा लोकांचा तर खूपच प्रश्न झाला निर्माण झाले त्याऐवजी जर असं केलं असतं की तुम्ही जिथं जाताय तिथं तुमची माहिती घेऊन त्यांनी ते अपलोड करणं हे जास्ती सोपं झालं असतं लसीकरण केंद्राबद्दलही खूप निर्बंध आहेत फक्त सरकारी हॉस्पिटलमध्ये सुरुवातीला होतं खाजगी हॉस्पिटलना खूप कमी सुरुवातीला दिलं गेलं त्यानंतर अजूनही अनेक प्रकारची खाजगी हॉस्पिटल्स ही लसीकरण केंद्र म्हणून वापरली जात नाही आहेत आमचं एक म्हणणं होतं की हा कोविड किंवा करोनाची लस ही एकमेव आत्तापर्यंतच्या भारताच्या इतिहासामध्ये घटना अशी आहे की जिथं फक्त सरकार ठरवतं आहे की कोणाला लस द्यायची कुणी लस द्यायची आज आता मी जवळजवळ अडतीस वर्ष प्रॅक्टिस करतो आहे लहान मुलाच्या जन्मापासूनच्या असंख्य लसी आम्ही देतो आहे याहीपेक्षा कित्येक त्याच्यामध्ये सुद्धा रिॲक्शन्स येऊ शकतात त्याच्यामध्ये हे असतं काही फारसं टोचण्यामध्ये फारसं वेगळं नसतं हां त्यामुळं जर भारतातल्या सर्व खाजगी डॉक्टरांनासुद्धा जर लसीकरणाची परवानगी दिली असती आणि हे ओपन ठेवलं असतं तुम्ही किंमत फक्त पक्की ठेवा आम्ही तर सांगितलं होतं की आम्ही मोफतसुद्धा करू किंवा अगदी नाममात्र मात्र दहा रुपये वीस रुपये पन्नास रुपये घेऊन करू हां अनेक लोक अजूनही विचारतात की तुम्ही का देत नाही तर ही लसीकरण केंद्र जर झाली असती आज भारतामध्ये आय एम एचे पाच लाख डॉक्टर्स आहेत हां तेवढेच आय एम में एचे मेंबर नसलेले ॲलोपॅथिक डॉक्टर आहेत तेवढेच आयुष डॉक्टर आहेत हे असे पंधरा वीस लाख जर डॉक्टरांनी हे केलं असतं तर किती वेगाने लसीकरण झालं असतं प्रत्येकाने रोज पन्नास केले असते तर आपण एक कोटीची ही संख्या तेव्हाच पार केली असती आणि जे काही रजिस्ट्रेशन आहे ते त्यांच्याकडून केलेलं असतं तर ही लसीकरण केंद्र कमी पडली आणि तुटवडा जो आहे तो मात्र आपण नक्कीच त्याला कारणीभूत आहोत की सुरुवात आता सगळीकडं वेगवेगळ्या प्रकारच्या सहा लसी भारतात उपलब्ध आहेत पण तरीसुद्धा अनेकदा बघतो की आज लसीकरण होणार नाही आज पुण्यामध्ये लसीकरण नाही अशा बातम्या पाहतो तर हे असं व्हायला नाही पाहिजे याची जी मागणी आहे ही मागणी ही व्यवस्थित प्लॅन करून व्हायला पाहिजे त्या पद्धतीने ती वेळेवर झाली नाही हाही एक भाग आहे आज एवढ्या सहा प्रकारच्या लसी आहेत आणि अजूनही इतर लसी ये येऊ घातलेल्या आहेत हे पाहता लसींचा तुटवडा हा समजण्याच्या पलीकडची गोष्ट आहे एक साधी लक्षात घ्या गोष्ट की आपल्या घरातल्या आपल्या मुलीचं लग्न आहे आणि पाचशे किंवा हजार लोकांना जेवायला बोलवायचं आहे तर आपण त्या पद्धतीने सर्व अरेंजमेंट करतो गोष्टी सगळ्या मागवून घेतो आणि हे करतो सुद्धा जर पाच लोकांना जेवायला बोलवायचं असेल तर त्या पद्धतीने आपण सर्व गोष्टीचं प्लॅनिंग करतो तर भारतासारख्या एकशे सदतीस कोटी लोकांच्या देशामध्ये या पद्धतीचं प्लॅनिंग हे आधीच व्हायला हवं होतं ज्या वेळेला जानेवारीमध्ये सुरू झालं तेव्हाही लसी कमी पडत होत्या आणि नंतरही त्या कमी पडत गेल्या सुदैवाने गेल्या काही दिवसात हे लसीकरणाचा वेग वाढतो आहे आणि ही 2021, एक चांगली गोष्ट आहे अशी आपण अपेक्षा करूया की लसीकरणाचा वेग वाढेल आणि त्यामुळं ही पुढचे परिणाम टळू शकतील अठरा सप्टेंबर दोन हजार एकवीस आज संध्याकाळी पाच वाजता मी घेतलेले आकडे आहेत एकूण लसीकरण भारतामध्ये एकोणऐंशी पॉईंट बेचाळीस कोटी लोकांचं झालं आहे म्हणजे दोन्ही हे म्हणून दोन्ही डोस ज्यांनी घेतलेत ते एकोणीस पॉईंट एक कोटी म्हणजे फक्त चौदा टक्के लोक आहेत हां आपल्याला हर्ड इम्युनिटी गाठायची असेल तर सत्तर टक्क्यापर्यंत यायचं म्हणजे अजून पाच पट जायचं आहे सोळा जानेवारी आणि आज अठरा सप्टेंबर म्हणजे आठ महिन्यामध्ये आपण फक्त चौदा टक्क्यापर्यंत गेलो आहे मग सत्तर टक्क्यापर्यंत याला अठापंचा चाळीस म्हणजे तीन वर्ष लागतील का कदाचित वेग वाढल्यावर अपेक्षा ला कमी लागतील पण हा वेग कमी आहे एक डोस घेतलेले त्रेचाळीस पॉईंट सेहेचाळीस टक्के आहेत एको एक साडे एकोणसाठ टक्के लोकांनी घेतली आहे पण हे सोडून अजूनही लहान मुलांचं लसीकरण व्हायचं आहे अठरा वर्षाच्या खालील मुलांचं लसीकरण उपलब्ध होणार आहे तो एक मोठा प्रश्न आहे तर हे सगळं पाहता लसीकरणाचा वेग हा यापेक्षा जास्त वाढला पाहिजे एक लक्षात घ्या आत्तापर्यंत भारतामध्ये अधिकृतरित्या लस घेतल्यानंतर फक्त दोनच मृत्यू झालेले आहेत बाकीचे जे मृत्यू आहेत ते इतर कारणांमुळे झाले त्यांच्यामध्ये लसीमुळं मृत्यू झालेले नाही भारतातल्या सर्व लसी जगातल्या सर्व लसी या बऱ्यापैकी सुरक्षित आहेत त्यामुळं ते जरूर घ्या माझी खात्री आहे इथं असलेल्या सर्वांनी दोन लसी घेतल्या असतील ज्यांनी घेतल्या नसतील त्यांनी जरूर घ्या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या वेळेला आप आता लहान मुलांच्या लसी येतील त्यावेळेला अजिबात मागं पाहू नका माग मागं पुढं पाहू नका आणि मुलांचं सुद्धा लसीकरण करून घ्या कारण याच लसी, या लसी मुलांसाठी वापरल्या जाणार आहेत लसींचे जे परिणाम आहेत हे पूर्ण सुरक्षित आहे मी सांगितलं हे दुष्परिणाम जे होतात ते म्हणजे कुठल्याही याला होतात हां दंड सुजतो ताप येतो या पलीकडं फारसं हे नाही आहे हां ते तुम्ही र रक्ताच्या गाठी हे करता ते संपूर्ण ज्यावेळेला पंचवीस लाख लसीकरण भारताचं झालं होतं त्यावेळेला सत्तावीस प्रकरणं निघाली होती तर सांगायचा सा मुद्दा असा की आपल्यापैकी अनेकांनी आपल्या लहान मुलांना ट्रिपलचं इंजेक्शन दिलं असेल किंवा इतर अनेक लसी दिल्या असतील ते दिल्यानंतरही ताप येतो मग करोनाच्या लसीला का घाबरताय लस दिल्यानंतर आपल्या शरीरातली जी प्रतिकार प्रणाली आहे ती ज्यावेळेला कार्यरत होते त्यावेळेला हा ताप येतो म्हणजे त्याचा एक प्रकारचा तो फायदेशीर भाग आहे या पद्धतीचा त्रास होणं दंड दुखणं हे काही चुकीची गोष्ट नाही आहे त्याच्यामुळे त्याला घाबरू नका आणि त्याचबरोबर हेही लक्षात घे की काही लोकांना असं वाटतं की मला काहीच त्रास झाला नाही मला खरंच लस दिली का तर तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये जर थोडीफार प्रतिकारशक्ती असेल तर कदाचित तुम्हाला त्रासही होत नाही त्याच्यामुळं हे सगळं सर्वात लक्षात घ्या लसीबाबत एक काही महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे आत्ता जगामध्ये उपलब्ध असलेली कुठलीच लस ही शंभर टक्के प्रतिबंधक नाही आज लस दोन्ही हे आपण डोस घेतले तरीसुद्धा चाळीस टक्के शक्यता अशी आहे की तुम्हाला पुन्हा करोना होऊ शकतो ब्रेक थ्रू इन्फेक्शन होऊ शकतं आणि त्याच्याबद्दलही लक्षात ठेवा परंतु ल लस घेतल्यानंतरचा जो करोना होतो त्यावेळेला तुम्हाला तो सौम्य होतो किंवा लक्षणविरहित होतो किंवा गंभीर लक्षणं होत नाही न्युमोनिया होत नाही तुम्हाला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागत नाही जे आय सी यूमध्ये जाण्याचं प्रमाण अतिशय कमी होतं आणि हे इस्रायल अमेरिका इटली इंग्लंड अशा अनेक देशांमध्येही दिसून आलेलं आहे त्यामुळं मृत्यूची शक्यता अगदी कमी होते लक्षात घ्या करोनाची ज्यावेळेला लसीकरण सुरू झालं त्यावेळेला आपण असं सांगत होतो की करोना होऊ नये म्हणून लस घ्या पण आत्ताचं जे आपलं वाक्य आहे ते म्हणजे करोनापासूनचे मृत्यू टाळण्यासाठी लस घ्या या भारतामध्ये उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या लसी आहेत आणि सगळ्या अतिशय उत्तम आहेत त्याच्यामुळं काही लोक अजूनही मी जरा स्पुटनिकसाठी थांबलो आहे मी जरा मॉडर्नासाठी थांबलो आहे असं म्हणायची गरज नाही कुठली लस जी उपलब्ध असेल ती ताबडतोब घेऊन टाका भारतामध्ये या सर्व लसी उपलब्ध आहेत हां या वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत परंतु त्याच्यामुळं अंतिमता एक लक्षात घ्या की करोनापासून मृत्यू होण्याची शक्यता कमी होते आपल्या देशाला जर करोनापासून नियंत्रित करायचं असेल था करोनाच्या महामारीमध्ये नियंत्रित करायचं असेल तर एवढं एकमेव शस्त्र आपल्या हातात आहे ह्या नवीन काही लसी येणार आहेत हे आता पुढे किंवा उद्या तर ही बायोलॉजिकल ईची एक लस आहे सर्वेवे, सेरबेव सेरबेव्हिएक्स म्हणून तर ती काही दिवसात येईल नोवाव्हॅक्स येईल फायझरची जी एम आर एन ए लस आहे ती आपल्याकडं उपलब्ध होईल आणि नेझल व्हॅक्सिन जे भारत बायोटेक ज्यांनी कोव्हॅक्सिन बनवलेलं आहे त्यांची येईल ती अतिशय सोपी आहे लक्षात घ्या वेळेला तुम्हाला कदाचित आठवत असेल तर दोन हजार नऊ साली ज्यावेळेला स्वाईन फ्लूची साथ आली होती त्याची जी लस होती अशी त्यावेळेला सिरमचीच लस होती आणि ती नाकामध्ये घ्यायचे फवारे होते अतिशय सोपं होतं त्याच्यामुळे रिॲक्शन येत नाही ताप येत नाही हां थोडीफार एखाद्याला शिंका आली तर पण इतकी सहज आणि सोपी ती जर लस आली तर इट विल बी अ गेम चेंजर कारण ते डायरेक्ट नाकामध्ये परिणाम होणार आहे आणि करोनाचे विषाणू हे नाकामधून मुख्यत्वे जात असल्यामुळं त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात रोगप्रतिबंध होईल अशी अपेक्षा आहे तर हे सगळं फ्युचर आहे आणि फ्युचर म्हणजे फार डिस्टंट फ्युचर नाही येत्या काही महिन्यात आपल्याला हे दिसायला मिळेल आणि विशेषतः ह्या ज्या लसी आहेत आपण पाहिलं तर आता टोचावी लागत नाही म्हटल्यानंतर बऱ्याच लोकांचं जो विरोध असतो तो टरतो कारण इंजेक्शनची मुळात भीती वाटते अजूनही दवाखान्यात आणताना लहान मुलांना बघा डॉक्टर आहे इंजेक्शन देतील असं सांगतात इंजेक्शनची भीती आपल्या मनामध्ये मा असते प्रत्येकाच्या असते मला सांगितलं तर मलाही थोडीफार भीती वाटेल पण ही जी आहेत इवन झायडस असं जे इंजेक्शन आहे ते सुद्धा जी लस आहे ती सुद्धा न टोचता त्वचेखाली देण्याचं एक वेगळं यंत्रांनी दिले जाते आणि ही नेझल वॅक्सिन दे विल बी गेम चेंजर ती जर मोठ्या प्रमाणात वापरली गेली किंवा आली तर खूप वेगाने लसीकरण होऊ शकेल आता करोनाचं जे भवितव्य आहे इथून पुढं काय होणार पुढे काय आत्तापर्यंत इथं आलो आहे अजूनही आपल्या मनामध्ये अनेक प्रश्नचिन्ह आहेत पण सर्वात मोठं प्रश्नचिन्ह आहे की मला माझ्या अनेक मित्रांना असं विचारलं जातं की हे कधीच नुस संपणार आपलं हे मास्क वापरणं कधी बंद होणार हे आपले कॉलेज शाळा कधी सुरू होणार सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमचे सिनेमाचे थिएटर्स कधी चालू होणार अनेकांना प्रश्न पडलेत रस्त्यावरची रहदारी वाढत चालली आहे पण ती मुक्तपणे कधी वाढेल मला विमानाने परदेशी परगावी कधी जायला मिळेल तर यासाठी करोनाची जी भवितव्य आहे त्याचा थोडाफार काही लॉजिकल विचार करूया कुठली लस कुठली साथ ज्या वेळेला संपते त्याला त्याच्यामध्ये दोन तीन गोष्टी असतात एक म्हणजे ती लांबच जाते आणि पुन्हा पुन्हा लाटा येत राहतात आत्ता आली परत काही वर्षांनी आली दोन वर्षांनी आली हे होऊ शकतं त्याच्यामुळे ते, ते एक डोक्यात असलं पाहिजे पण आत्ता मध्यंतरी जागतिक आरोग्य संघटनेच्या ज्या प्रमुख संशोधिका आहेत सौम्या डॉक्टर सौम्या स्वामीनाथन ज्या भारतीय आहेत आणि एम एस स्वामीनाथन हे जे भारतीय आपले शास्त्रज्ञ होते त्यांची मुलगी आहे ती तर त्यांनी असं म्हणलं की भारतामध्ये ही पॅन्डेमिक होईल तर पॅन्डेमिक म्हणजे काय असतं एक थोडक्यात सांगतो लक्षात घ्या की एखादी एखाद्या गावामध्ये एखाद्या भागामध्ये ज्यावेळेला एखाद्या विशिष्ट आजाराचे लक्षण असलेले रुग्ण वाढायला लागतात त्यावेळेला आपण त्याला साथ म्हणतो त्याला म्हणतात एपिडेमिक एक ठराविक भागामध्ये मोठ्या प्रमाणात वाढतात आणि मग ते वाढत जाते ही साथ ज्या वेळेला सर्व भौगोलिक सीमा पार करून वेगवेगळ्या देशांमध्ये जगामध्ये वेगवेगळ्या खंडांमध्ये पसरते त्यावेळेला त्याला पॅन्डेमिक म्हणतात किंवा महामारी म्हणतात पण काही साथी अशा असतात की त्या जगातल्या ठराविकच भागांमध्ये असतात मग त्याला ते तिथं येतात जातात त्या भागामध्ये जायचं असेल तर मग आपल्याला ते त्याचं इंजेक्शन घ्यावं लागतं त्याला ते एंडेमिक म्हणतात म्हणजे ठराविक भूभागासाठी सीमित असलेल्या ज्या साथी असतात त्याला एंडेमिक म्हणतात आणि कदाचित या करोनाच्या साथीमध्ये असं होईल की ही एंडेमिक होईल म्हणजे भारताच्या दृष्टीने कसं होईल की आता उदाहरण सांगतो म्हणजे की केरळमध्ये खूप जास्ती केसेस आहेत पण काही राज्यांमध्ये अजिबात नाही जगामध्ये काही देशांमध्ये भरपूर रुग्ण आहेत परंतु काही देशामध्ये अजिबात नाही तर त्या त्या देशांमध्येच राहील म्हणजे जसं ते आफ्रिकेतल्या देशांमध्ये सा दक्षिण अमेरिकेतल्या देशांमध्ये जायचं असताना आपल्याला येलो फिवरचं इंजेक्शन घ्यावं लागतं हां आपण येलो फिवर हा म्हणजे काळा असतो का गोरा असतो का खरंच पिवळा असतो हेही पाहिलेलं नाही तर अशा पद्धतीचे आजार जे असतात हे त्या त्या भागा भ भूभागासाठी सीमित राहतात अशा पॅन्डेमिकमध्ये रूपांतर होईल याचं कारण असं की दोन गोष्टी आहेत आत्ता लसीकरण सर्वत्र वेगाने चाललं आहे आपण जर पाहिलं तर जगामध्ये काही देशांनी तुर्कस्थान यू के म्हणजे ब्रिटन अमेरिका यांनी तिसरा डोस घ्यायच्या घोषणा केल्यात इस्रायलमध्ये चौथा डोस द्यायची तयारी सुरू झाली तीन जाले, डोस झाले तिथल्या डॉक्टरांना हिंदुरे चौथा डोस घ्यावा लागेल एका बाजूनी जगातली श्रीमंत राष्ट्र ही मोठ्या प्रमाणात लसी घेत आहेत लसीचा साठा करत आहेत तुम्ही जर त्यांनी केलेल्या ऑर्डर्स पाहिल्या तर त्यांच्या लोकसंख्येच्या दुपटीपेक्षा जास्ती कित्येक देशांनी लसी घेतलेल्या आहेत म्हणजे दोन डोस धरून कारण त्या लोकसंख्येपेक्षाही जास्ती घेतलेल्या आहेत म्हणजे तो त्यांनी हे आदेश ठरवले की तिसरा डोस लागणार पण त्याच वेळेला आफ्रिकेतल्या आणि जगातल्या आपल्या आशियामधल्या अनेक देशांना अजून एक टक्का दोन टक्के लसीकरणसुद्धा झालेलं नाही त्यांना त्या लसी मिळत नाही तर हा जो असमतोल आहे ही जी विषमता आहे यामुळं ही जी कोरोनाची महामारी आहे ही जी जागतिक साथ आहे ही सर्वत्र एका वेळेला नष्ट होणार नाही जशी देवीची साथ झाली सर्वात जाज्वल्य उदाहरण हो म्हणजे देवीची सगळीकडं लसीकरण केलं गेलं आपण सगळे शाळेत असताना पुन्हा एकदा आधी ती दंडावर दिली जायची आता त्यावेळेला ती इथं आपल्या हातावर दिली गेली आणि खरोखरच स सेवंटीजमध्ये देवी नष्ट झालं त्याचप्रमाणे पोलिओ पोलिओसुद्धा आपण पंच्याण्णव सालापासून पल्स पोलिओ हो, आणि इतर ज्या मोहिमा राबवल्या त्यामुळे भारतातला पोलिओ हो, साधारणतः दोन हजार पाचच्या नंतर हा नष्ट झाला पण अजूनही जगामध्ये दोन तीन देशांमध्ये आहे एक म्हणजे अफगाणिस्तान पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये आणि तिसरा म्हणजे नायजेरिया तिथं येऊन जाऊन असतो आणि या पद्धतीने म्हणजे आता आपल्याला असं म्हणता येईल की तो त्या भागासाठी सीमित झाला आहे तर अशा पद्धतीने करोनाचा आजारसुद्धा हा काही भागात सीमित होऊ शकेल काही भूभागात सीमित होऊ शकेल म्हणजे भारतामधल्या काही राज्यांमध्ये असेल किंवा जगामधल्या काही देशांमध्ये दे असेल तर हे जे आहे हे पॅन्डेमिक सिच्युएशन जी आहे ती एंडेमिक होण्याची शक्यता आहे दुसरं जे आहे ते म्हणजे एक्सटेंशन एक्स्टेन्शन म्हणजे हा नष्ट होणं हा पूर्ण नष्ट होणं तो अजिबातच दिसून येणार नाही ना तर हेही घडू शकतं परंतु हे घडायला किंवा तो आला तर अतिशय सौम्य स्वरूपात येईल म्हणजे यामध्ये असं आहे की आपण आता करोनाच्या निमित्ताने आपण वाचलं असेल की दोन हजार एको एकोणीसशे अठरा साली म्हणजे एकशे एक एकशे एक, एक दोन तीन वर्षापूर्वी अशीच इन्फ्लुएन्झाची साथ संपूर्ण जगामध्ये पसरली होती त्यामध्ये लाखोनी लोक दगावले होते आज शंभर एकशे तीन वर्षानंतर आपण सांगतो मला जरा दोन दिवस बरं नव्हतं फ्लू झाला होता तशा पद्धतीने की फ्लू होतो आपल्यालाही होतो आज युरोप अमेरिकेमध्ये आजही फ्लूनी अनेक लोक दगावतात पण आपल्याकडं फ्लूचा जो विषाणू आहे हा फारसा आपल्या शरीराला जास्ती त्रास देत नाही किंवा गंभीर स्वरूप धारण करत नाही कदाचित कर करोनाही या पद्धतीने होईल की त्याच्यामध्ये म्युटेशन होत होत अशा पद्धतीचं म्युटेशन होईल ठीक आहे व काय मी जरा पा बरं का की दोन चार दिवस जरा मी घरीच जरा आराम केला करोना झाला होता अशा पद्धतीचंही होऊ शकेल तर ही गोष्ट होईल किंवा जर लसीकरण खरोखर वेगाने आणि शंभर टक्के देवीसारखं किंवा काही प्रमाणात पोलिओसारखं केलं गेलं तर जगातून हा विषाणू नष्ट होऊ शकेल परंतु ही तिसरी शक्यता आहे ही अतिशय दूरगामी आहे होण्याची शक्यता खूप कमी आहे ही करोना जर एक्सटेन्शन करायचं असेल तर दोन गोष्टींची मुख्य आवश्यकता असते जर सात तातडीने नियंत्रणात आणायची असेल तर दोन गोष्टींची आवश्यकता असते एक म्हणजे शंभर टक्के परिणामकारक लस आणि दुसरं म्हणजे तुम्हाला आजार झाल्यानंतर ते औषध दिलं की तो विषाणू नष्ट होणं किंवा तो आज तो तो जो व्हायरस असेल किंवा बॅक्टेरिया असेल तो नष्ट होणं लक्षात घ्या एक दोन तीन पिढ्यांपूर्वी जर कोणाला टायफॉईड झाला तर लोक रडायला लागायचे कारण टायफॉईड झालं की माणसं दगावायची आता आम्ही टायफॉईडला ॲडमिटही करत नाही घरच्या घरी बरं करतो कारण त्या पद्धतीची औषधं निघाली आहेत टायफॉईडची लसही आहे ती घेतली तुम्ही हां दोन वर्षांनी तीन वर्षांनी घ्यायची असते तर तुम्हाला टायफॉईड होतही नाही अनेक शाळा कॉलेजातल्या मुलांना आपण घ्यायला लावतो तसं झालं किंवा जी पुन्हा एकदा दोन हजार नऊ साली जी स्वाईन फ्लूची एपिडेमिक किंवा पॅन्डेमिक आली होती त्यावेळेला पहिल्या दोन महिन्यातच लसही उपलब्ध झाली आणि टॅमी फ्लूसारखं औषधंही उपलब्ध झालं आणि सरकारने भारत सरकारनी त्यावेळेला सर्व गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये ती फ्री वापटत होते म्हणजे सरकारनी सगळ्यांना सर्व राज्यांना आणि यांना फ्री दिलं त्याच्यामुळं सर्दी खोकला ताप आला की तिथं पाठवायचं त्यांनी ती गोळी घ्यायची आणि खरोखर साथ खूप वेगाने नियंत्रणात आली तशा पद्धतीचं औषध करोनावर निघण्याची शक्यता कमी आहे ही जी औषधं आहेत याच्याबद्दल सध्या पहिली दोन जी औषधं आहेत आपण बोललोच होतो एक ते टू डी जी किंवा टू टू डी ऑक्सी डी ग्लुकोज हे डी आर डीओनी शोधवलेलं औषध आहे फारसं अजून ऐकवत नाही आहे तेही वापरलं जात आहे आणि ह्या ज्या अँटीबॉडी कॉपटेल आहेत ते मात्र चांगल्या पद्धतीने वापरलं जात आहे त्याचे परिणामही चांगले आहेत पण मगाशी म्हटलं त्याप्रमाणे विषाणू जर बदलला तर कदाचित ते निरुपयोगी होऊ शकेल त्यामुळे अँटी व्हायरल जी औषधं hmm. आहेत जसं टॅमी फ्लू आहे स्वाईन फ्लूसाठी किंवा आपलं कांजिण्याचा आजार असो किंवा नागिणीचा आजार असो त्याच्यासाठी सुद्धा अतिशय परिणाम करत शंभर टक्के बरा होतो अशी औषध आहेत की त्यांनी विषाणू नष्ट होतो तशा पद्धतीचं औषध जर करोनासाठी आलं येत्या काही काळात तर मग करोनाची भीती पूर्ण नष्ट होईल आणि कदाचित होईलही परंतु शक्यता अशी आहे की जसं एच आय व्हीची साथ आली एच आय व्हीवर खूप वर्षं लस शोधण्यात आली लस मिळाली नाही औषधं अनेक शोधण्यात आली त्याचा परिणाम असा झाला की एच आय व्ही झालेली व्यक्ती ही काही वर्षात जायची नंतर ती दहा वर्षं जगू लागली आज पंधरा वीस पंचवीस वर्षसुद्धा एच आय व्हीचे लोक जगू शकतात अशा पद्धतीने जरी औषधं आली तरीसुद्धा ती उपयुक्त ठरतील तर, तर हे भवितव्य आहे की या पद्धतीची औषधं यापुढं अनेक वेगवेगळ्या पद्धतीने येत जातील फक्त ती डॉक्टरांकडूनच घ्या व्हॉट्सॲपमध्ये वाचून घेऊ नका लसींचं जे भवितव्य आहे ते असं आहे की आत्ता ज्या सर्व लसी आहेत ती घेतल्यानंतर सहा महिने सी ते आठ महिन्याच्या काळात त्या त्याच्या अँटीबॉडीज नष्ट होतात त्या उपयुक्त ठरत नाहीत आज आता दोन दिवसापूर्वी आपल्या आय सी एम आरने जाहीर केलं होतं अमेरिकेतल्या सी डी सीनी मागच्या महिन्यातच या पद्धतीची घोषणा केली होती त्यामुळे तिथं ज्यांनी दुसरा डोस घेतला आहे त्यांना आठ महिन्यानंतर तिसरा डोस दिला जाईल असंही जाहीर करण्यात आलेलं आहे आता तिसरा डोस तर आहेच तर दुसरं म्हणजे बूस्टर डोस हा प्रकार आहे तिसरा डोस आणि बूस्टर डोस में थोड़ा सा एक थोडासा सूक्ष्म फरक आहे एक लक्षात घ्या की पहिला डोस दिला हां त्याच्यानी आपल्या शरीरामध्ये त्या अँटीबॉडी चाळीस टक्के वाढतात म्हणून तो मग अठ्ठावीस दिवसांनी किंवा चौऱ्याऐंशी किती चौऱ्याऐंशी दिवसांनी दुसरा डोस दिला किंवा ते ऐंशी टक्के होतात हे जे सांगितलं जातं त्या खाली आल्यानंतर तेच वॅक्सिन सार्स कॉविड टू विषाणूपासून बनलेला त्याचा तिसरा डोस दिला जाईल त्यावेळेला ते पुन्हा ऐंशी टक्क्यापर्यंत जाईल अशी अपेक्षा आहे पण त्याच वेळेला हे जे नवीन विषाणू जे येतील नवीन व्हेरियंट जे येतील नवीन म्युटंट जे येतील त्यांच्यापासून बनवलेली लस जर बनवली गेली तर ते बूस्टर डोस म्हणून वापरलं जाईल दॅट विल बी जनरेशन टू जनरेशन नेक्स्ट लस आणि हे पुढचं फ्युचर आहे हे काही फार नवीन नाही आहे तुम्हाला आठवत असेल तर आपल्याकडं पंच्याण्णव सालापासून आपण पल्स पोलिओ राबवतो पण हां हे तुमच्यापर्यंत आलं नाही पण प पोलिओमध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे त्याचे उपप्रकार आहेत आणि अनेकदा ही जी लस आहे ती जरी ते दो बून आपण म्हणलं ते पोलिओचे तरीसुद्धा त्यामधला जो घटक आहे हा दरवर्षी बदलला जातो त्याच्यामुळे या पद्धतीचं जे आहे ते बूस्टर डोस असेल किंवा तुम्हाला जर हे माहिती असेल तर लहान मुलांना आपण ट्रिपल पोलिओची पहिल्यांदी सहा महिन्यात तीन इंजेक्शन देतो दीड वर्षाला एक पहिला बूस्टर देतो साडेचार वर्षाला दुसरा बूस्टर देतो अशा प्रकारचं ही बूस्टर कदाचित येऊ शकेल की एकदा ते चार तीन चार बूस्टर झाले की मग करोना जिंदाबाद असं होऊ शकेल तर ही एक शक्यता आहे आणि शेवटचे म्हणजे दरवर्षी नवीन डोस कारण एकदा तुम्हाला ते सहा ते आठ महिने टिकतं म्हटल्यानंतर जसं इन्फ्लुएन्झाचं हां आज भारतात सुद्धा आपण घ्यायला सांगतो फार लोक घेत नाहीत जर इन्फ्लुएन्झाची लस घेतली तर सर्दी खोकल्याचा त्रास कमी होतो किंवा विशेषतः अस्थमा ओ पी डी असे ज्यांना आजार असतात त्यांनी जर दरवर्षी ती लस घेतली तर त्याचे त्रास कमी होतात वर्षातून दहा वेळा होत असेल तर वर्षातून एखाद वेळा किंवा होत नाही पण अमेरिकेमध्ये मा मात्र दरवर्षी इन्फ्लुएन्झाची लस घ्या असं सांगितलं जातं आणि ते लोक घेतात कारण इन्फ्लुएन्झाची साथ तिथं दरवर्षी पसरते आणि अनेक लोक त्याच्यामध्ये मृत्युमुखी पडतात हीच इन्फ्लुएन्झाची लस लहान मुलांना जर आपण दिली तर त्यांना करोना होण्याची शक्यता कमी असं पहिल्यापासून सांगितलेलं आहे नुकतंच इंडियन अकॅडमी ऑफ पेडेट्रिक्स ही जी बालरोग तज्ज्ञांची संघटना आहे त्यांनी हे सांगितलेलं आहे तर प्रकारे दरवर्षीसुद्धा करोनाच्या लसीचा डोस घेणं हे आपल्या नशिबात लिहिलेलं असू शकतं तर हे सुद्धा महत्त्वाचं आहे पण शेवटची जी गोष्ट आहे त्यापासून मात्र मरण नाही एक व्हेरियंट येऊ हो, दुसरा येव हो, तिसरा येव आठवा येव ऐंशी वा ये पहिली लाट येऊ हो, दुसरी लाट येऊ हो, किंवा ज्याला एन रेस टू एन अशी लाट येऊ हो। प्रतिबंधक उपाय हे तेच राहतील मास्क वापरा दुपदरी वापरा हां आतल्या बाजूला सर्जिकल मास्क बाहेरच्या बाजूला कॉटन मास्क शारीरिक अंतर ठेवा त्याला महत्त्व कमी झालं आहे आता कारण तो हवेतूनही पसरतो परंतु हां सांडा तीन ते सहा फुटाचं अंतर ठेवा उभीच गर्दीला खांद्याला खांदा लावून घुसरू नका गणपतीचे दिवस आहेत उद्या विसर्जन आहे आपण सर्व पाळणारच आहोत परंतु इतर काळातसुद्धा या गोष्टी पाळल्या पाहिजेत हात धुणं हां एक साधी गोष्ट लक्षात ठेवा आपण जे काही कुठं आत गेलो की लगेच ते हात धुतो हां इतकं करायची गरज नाही आता सॅनिटायझर वापरून अनेकांच्या हाताला त्रास झालेत असे लोकसुद्धा यायला लागले लक्षात ठेवा ज्या वेळेला आपल्याला नाकाला तोंडाला हात लावायचा आहे त्यापूर्वी हात धुवा घरी असाल जिथं पाण्याची सोय असेल तिथं साबणानीच धुवा जर तुम्ही बाहेर असाल तरच डरलायझर वापरा तरच सॅनिटायझर वापरा सॅनिटायझरचा तसा फार विशेष फायदा नाही पण आपल्याकडं की मी तर असे लोक पाहिलेत की त्यांनी त्यांच्या घरातल्या बाळंतीण स्त्रीला तिचं ताट जेवणापूर्वी सॅनिटायझरनी पुसून दिलेलं आहे तर एवढं हे करू नका सॅनिटायझर हा फक्त बाहेर असताना वापरा आणि तोंडाला हात लावण्यापूर्वी हे करा तर हं परिसर स्वच्छता आपल्या आजूबाजूला स्वच्छता ठेवा हां पण एक लक्षात ठेवा की हे जे आहे मी आता ह्याला हात लावला हात तोंडाला लागला तर सुरुवातीच्या काळामध्ये जसं ह्या पृष्ठभागांना हात लावल्यानंतर सरफेसला हात लावल्यानंतर करोना पसरण्याची शक्यता समजली जात होती ती आता जवळजवळ दोन ते पाच टक्केच फक्त आहे त्याच्यामुळे त्यालाही फारसा अर्थ नाही त्याच्यामुळं परिसराला फक्त स्वच्छ ठेवा घाण होऊन देऊ नका विशेषतः ज्यांच्या घरामध्ये रुग्ण आहेत अशांनी मात्र ते व्यवस्थित साफ केलं पाहिजे अगदी फ्युमिगेशन केलंच पाहिजे असं नाही परंतु स्वच्छता ठेवा खिडक्या उघड्या ठेवा घरामध्ये वायुविजन किंवा व्हेंटिलेशन राहिलं पाहिजे शेवटच्या ज्या तीन गोष्टी आहेत त्या खूप महत्त्वाच्या आहेत त्याच्या पुढच्या आजारी पडल्यावर डॉक्टरांचा सल्ला घ्या अगदी आजसुद्धा माझ्याकडं असे पेशंट आलेले आहेत गेल्या वर्षीच्या मार्च एप्रिलमध्ये सो असेल की सर्दी खोकला झाला मी ते दही खाल्लं ना किंवा मी काल परवा आईस्क्रीम खाण्यात आलं म्हणून झालं परवा पाऊस पडला पर त्याच्यात भिजलो म्हणून सर्दी खोकला झाला मग काय क्रोसिन घेतली किंवा काहीतरी औषधं दिली मग काय कोणीतरी परवा मागच्या वेळेला दिलेली औषध शिल्लक होती त्यातला एक डोस घेतला असं म्हणून चौथ्या पाचव्या दिवशी आता मला त्रास होतो म्हणून पेशंट येतो ऑक्सिजन पाहिल्यावर तो ऐंशी टक्क्यापर्यंत होता अशा कमीत कमी पंधरा ते वीस पेशंटना मी माझ्या हाताने माझ्या दवाखान्यातून हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेले त्यातले निम्म्याहून अधिक पेशंट हे मृत पावले त्यातले काही माझे मित्र होते काही नातेवाईक होते ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे लक्षात घ्या की आत्ताच्या दिवसामध्ये आजारी पडलात तर मनावर अंगावर काढू नका मनानी औषधं घेऊ नका डॉक्टरांना दाखवा त्यांचा सल्ला घ्या आणि टेस्टिंग करायला सांगितलं तर करून घ्या किती वेळा करायचं किती वेळा तुम्हाला जे जितक्या वेळा सांगितलं जाईल तितक्या वेळाला करून घ्या मी आता मागच्याच आठवड्यात केलं होतं ठीक आहे त्यावेळेला निगेटिव्ह होतं परंतु आत्ता तो पॉझिटिव्ह असू शकशील सहव्याधी नियंत्रणात ठेवा ज्यांना डायबिटीज आहे ब्लड प्रेशर आहे हृदयविकार आहेत किडनी लिवरचे आजार आहेत किंवा कुठलाही दीर्घकाळाचा आजार आहे ज्यांची कॅन्सरची ट्रीटमेंट झालेली आहे अशा लोकांनी आपला आजार कंट्रोलमध्ये ठेवा अजूनही ही, ही गोष्ट खूप पुन्हा पुन्हा सांगावी लागते विशेषतः ब्लड प्रेशर आणि डायबिटीजच्या रुग्णांना की करोनाच्या काळामध्ये सगळं बंद आहे म्हणून लोकांनी वर्षवर्ष वर्ष शुगर तपासलीच नाही आणि ती वाढत गेली आणि अशांना करोना झाला अशांपैकी काही जणांना खूप सिरियस त्रास झाला अशापैकी काही जणांना ब्लॅक फंगसचे सुद्धा त्रास झाले तर हे जे आहे ही आपले जे आजार आहेत कुठलेही असतील ते नियमितपणे डॉक्टरांच्या सल्ल्याने तपासत राहते नियंत्रणात ठेवा कारण सहव्याधी असतील तर आजार होण्याची शक्यता जास्ती असते आजार झाला तर तो, तो बळावण्याची शक्यता जास्ती असते आजार गंभीर होणं हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हावं लागणं आय सी यूमध्ये हलवावं लागणं आणि मृत्यूची शक्यता ह्या सगळ्या गोष्टी सहव्याधीमध्ये जास्ती असतात त्याच्यामुळं ह्या गोष्टीवर काटेकोरपणे नियंत्रण पाहिजे अशास्त्रीय औषधे आणि उपाय करू नका पूर्णविराम लसीकरण करून घ्या आज प्रत्येकाने जेव्हा काही शक्यता असेल जिथं काही हे असेल तिथं लसीकरण करून घ्या हां ह्या सर्वात महत्त्वाच्या गोष्टी आहे सांगायची गरज नाही पण अजूनही आपल्या अनेक लोकांना आजही असे प्रश्न येतात की मला ब्लड प्रेशरचं औषध चालू आहे तर मी घेऊ का मला उद्या लसीकरणाला जायचं आहे मग मी मला ॲक्सपिरियनची गोळी चालू आहे ती घेऊ का असं काही नाही आहे फक्त एक लक्ष एक साधी गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला साधारणतः ज्यांची सर्वसामान्य आरोग्य चांगलं आहे अशा लोकांनी ल हे घ्यायलाच पाहिजे मग कुठलाही आजार असो फक्त तुम्हाला ज्यावेळेला ताप असेल ॲक्टिव्ह इन्फेक्शन असेल त्यावेळेला तुम्ही घेऊ नका आपण आपल्या लहान मुलांनासुद्धा पोल पिपल पोलिओला घेऊन जातो त्याला त्यांना ताप असेल तर ता आठवड्याने बोलवतो तसेच आहे तुम्हाला ताप असेल आत्ता सर्दी खोकल्याचे दिवस आहे तुम्हाला ताप असेल खोकला असेल जास्ती तर त्या लस पुढं ढकला कारण त्यावेळेला त्या आजाराचे विषाणू तुमच्या शरीरात असतात त्याच्यामुळे विरुद्धच्या अँटीबॉडीज चा चांगल्या पद्धतीने तयार होत नाहीत म्हणून घेऊ नका हां तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा लसीकरण हे व्हायलाच पाहिजे हे सगळे प्रतिबंधक उपाय आहेत हे शाश्वत आहेत चिरंतन आहेत आणि कायमचे लक्षात ठेवणं आवश्यक आहे कुठलीही लाट असो ह्या गोष्टी आपल्याला काल आज उद्या आणि पुढे हे आवश्यक आहे आपण सर्वांनी अतिशय शांतपणे ऐकलं कदाचित काही लोकांना जांभयाही येत होत्या माझं पूर्ण लक्ष होतं धन्यवाद काही प्रश्न असतील आणि वेळ असेल तर आपण जरूर घेऊ हॅलो 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 मला वाटतं तसा वेळ झालेला आहे आणि ज्या पद्धतीनं डॉक्टरांनी संबंध आपल्यापुढे विचारांची मांडणी केली माहिती दिली आहे जगभरातली स्थानिक पातळीवरची सुद्धा तर मला वाटतं एक पुढची पाच ते दहा मिनटं जर अगदी महत्त्वाचा प्रश्न एक दोन तीन असतील तर आपण घेऊ ॲक्च्युली आमच्या डोक्यात थोडासा कार्यक्रमाचा वेळ झाल्यामुळे तर तो वेळ झाल्यामुळे आपण थोडं प्रश्नोत्तराचं कमी करतोय तर पण मला नक्की वाटतं की पुन्हा एकदा खास प्रश्नोत्तराच्यासाठी आपण भेटलं पाहिजे कारण खूप प्रश्न असतील वेगळ्या पातळीचे विचारू देणार हां तर, तर ते आपण जरूर कोणाला प्रश्न असतील तर एक प्रश्न असा आला आहे काही डॉक्टरांनी देखील वॅक्सिनेशनला ठाम नकार दिला याचे काय कारण असावे कशाला वॅक्सिन व्हॅक्सिन याला नकार दिला त्याचं कारण काय असावं तेच ना ही वॅक्सिन हां सांगतो ना ही वॅक्सिन जी होती एक लक्षात घ्या सोळा जानेवारीला आपल्या इथं लसीकरण सुरू झालं हां आणि भारतातल्या तेव्हाही आणि आताही ज्या लसी आहेत ह्या त्याच्या जे ट्रायल्स आहेत या ह्युमन ट्रायल्सच्या सेकंड फेजनंतर इमर्जन्सी त्यांना परवानगी दिलेली आहे आपत्कालीन परवानगी दिलेली आहे त्याच्यामुळं जे तिसऱ्या टप्प्यामध्ये त्याचे जे साईड इफेक्ट असतात ते खूप मोठ्या प्रमाणात तपासले जातात हां हजारो लाखो म्हणजे त्याचा असा आहे की सर्व पंथाच्या सर्व धर्माच्या सर्व जातीच्या सर्व खंडातल्या स्त्री पुरुषांवर सर्व वयाच्या स्त्री पुरुषांवर त्याचे प्रयोग होतात किंवा कि होता। ते तपासले जातात मग ते नवीन औषध असेल किंवा नवीन लस असेल ती झाल्यानंतर ती सुरक्षित आहे म्हणून मग त्याचं वाटप सुरू होतं पण यामध्ये अनेक वर्षं जातात आत्तापर्यंत ज्या लसी आहेत या पद्धतीने केल्या गेल्या परंतु करोनाची ही आपत्ती एवढी भीषण आहे किंवा भीषण होती की त्यावेळेला आपल्या हातात दुसरं काही नाही येतो त्यामुळे सर्व लसी अमेरिकेसकट सर्व देशांनी ही दुसऱ्या टप्प्यानंतर म्हणजे ह्युमन दोन प्रकारच्या चाचण्या असतात एक म्हणजे लॅबोरेटरीतली चाचणी असते की ज्यामध्ये त्या जंतूंवर ते टाकतात आणि ते नष्ट होतात का बघतात दुसरं मग आधी प्राण ह्यु प्राण्यांना देतात मग काही प्रयोगशाळेतल्या नेतात आणि काही ठराविक अमाऊंटच्या लोकांना देतात ते हां काही ठराविक वीस पंचवीस पन्नास दोन हजार इथपर्यंत लोकांना देतात आणि मग त्याच्यामध्ये त्याचा डोस किती असावा आणि काही साईड इफेक्ट आहेत का हे बघितलं जातं त्यामुळं अपुऱ्या चाचणीमुळं अनेक डॉक्टरांना ते काळजी वाटत होती की याच्यामुळं हे दुष्परिणाम जास्ती होतील आणि म्हणून त्यांनी ती स्वतः घेतली नाही पण नंतर त्या जवळजवळ सगळ्यांनी घेतली अजून एक प्रश्न त्यामध्ये आला आहे की दोन व इथं उपस्थित असलेल्या बहुतेकांनी दोन वॅक्सिन घेतलेल्या आहेत मग पुढे अजून किती वेळा वॅक्सिन घ्यावं लागेल आणि कधी घ्यावं लागेल हे त्या त्या वेळेला धोरण प्रसिद्ध होईल हे डॉक्टरही ठरवणार नाहीत आणि आपण कोणीचही ठरवणार नाही आहे हे आपलं आपल्या देशाचं जे आरोग्याचं धोरण असेल आत्ता जे लसीकरण चाललं आहे त्याप्रमाणे आत्ता तरी आपल्याकडं आपल्या देशामध्ये तिसरा डोसबद्दल अजिबात कुठलीही भूमिका घेतलेली नाही आहे आपल्याला आधी आपण पाहिलेलं आपल्याला आधी आपल्या देशातला पहिला डोस दुसरा डोस संपवायचा आहे आपलं आत्ताचं उद्दिष्ट आहे की सर्व सर्व राज्य ही कमीत कमी शंभर टक्के एक एक डोस सगळ्यांचा झाला असला पाहिजे त्यानंतर मग दुसरा डोस आणि मग पुढं लागलं तर तिसरा डोस घेतला जाईल त्यामुळे भारतात तरी अजून तिसरा डोसची शक्यता दिसत नाही मी बाळासाहेब अनासकरांना एक प्रश्न विचारू शकतो की बँकिंगवरती ह्या कोरोनाचा इफेक्ट काय झाला की ऑनलाईन वाढलं नेमका बँकिंग आणि सहकारावर नेमका त्याचा काय इफेक्ट झाला मला माल, वाटतं आपण याच्याकरता वेगळं घेऊया कारण की आता वेळ खूप झाला आहे लोकांना पण आहे एका वाक्यात सांग सांगतो ट्रान्स ट्रान्सफॉर्मेशन हे ट्रॅडिशनल बँकिंगकडं कडून स्मार्ट बँक बॅ बँकिंगकडं हा एक फायदा झाला आहे बँकिंग सेक्टरला करोनामुळं मला वाटतं आपण कार्यक्रम थांबूयात मनापासून आभार मी शेखरला बोलवतो एक दोन मिनटात आपण आणि मात्र आज सगळे जे उपस्थित आहेत आपण स्नेहभोजन केल्याशिवाय जाऊ नका अशी विनंती आहे त्याआधी आपण आज मला बोलवलं खरोखर आय एम रिअली हॅप्पी अँड व्हेरी सॅटिस्फाईड की अत्यंत एक चांगल्या समंजस अशा सर्व श्रोत्यांसमोर मला काही बोलता आलं थोडं मी जास्त बोललो असेल माफ करा कदाचित तुम्हाला काही जणांना थोडंसं पुनरुक्ती झाली असेल परंतु या गोष्टी या पुन्हा पुन्हा सांगितल्या गेल्या पाहिजेत पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांचे आभार मानतो धन्यवाद आज या ठिकाणी डॉक्टर संजय चोरडिया साहेब आणि मॅडमही या ठिकाणी आले <coughs> त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो राऊत सोलापूरकरजी आलेत, आलेत। आले <coughs> आ, आ, जी आपले ग्राहक पेठेचे पाठकसाहेब आलेत अनेक मान्यवर व्यक्ती या ठिकाणी आलेले आहेत तर ह्या सगळ्यांचं या ठिकाणी आल्याबद्दल मी मनापासून आभार मानतो बाकी आभार प्रदर्शन एक अत्यंत महत्त्वाचा भाग ज्याला म्हणतो आपण आभार प्रदर्शनाचा मी उल्लेख करतो आहे आज अत्यंत सुंदर पद्धतीने ज्या गोष्टीची भीती आपल्या मनात होती ती बऱ्यापैकी आता डॉक्टर अविनाश भोंडवे यांनी कमी केलेली आहे त्यांचाही मी खूप मनापासून आभार मानतो आपले सृष्टीचे आधारस्तंभ डॉक्टर शांबा मुजुंदा सर यांनी हे पण वेळात वेळ काढून आले त्यांचेही आभार मानतो तसेच आमचे बी एम सी सीचे मी पण बी एम सी सीचा माजी विद्यार्थी आहे श्री विद्याधर अनासकरजी आणि श्री सुरेंद्रनाथ देशमुखजी हे वेळात वेळ काढून आले त्यांचेही आभार मानतो या सुंदर वास्तूमध्ये आज हा आपला कार्यक्रम होतोय ती वास्तू विनामूल्य आपल्याला उपलब्ध करून दिली असे शुभारंभ लॉन्सचे सुरेश शेठ शर्मा आणि आदित्य शर्मा यांचा मी खूप खूप आभारी आहे स्टेज व्यवस्था अत्यंत सुंदर केली हे बाबू शेठ दाते मांडवाले यांचं कायम आपल्याला सहकार्य गेले तीनशे कार्यक्रम का मिळत आहे ते एक दीपक मा दाते दाते मांडवाले मागं अत्यंत सुंदर एल ई डी वॉल केलेला आहे ते राहुल नाईक ऑनलाईनची व्यवस्था करून जगभरात हा कार्यक्रम ज्यांनी पोचवला ते मोसिनबाई आणि राजूबाई तांबोळी आज या कार्यक्रमानंतर जे सुग्रास जेवण आपण घेणार आहोत ते केलेले समीर ठाकूरजी तसंच विदाशा ॲडवर्टायजचे नितीश जळुसे आर्थिक मदत करणारे श्री गिरीश कुलकर्णी कार्यक्रमापूर्वी आपण एक सृष्टीची चित्रफित के तयार केली होती ते अत्यंत सुंदर पद्धतीने केलेले राहुल केंदळे पुण्यातील वर्तमानपत्र आणि वृत्तवाहिन्या यांचा खूप मोठा भाग या आपल्या कार्यक्रमाला नेहमी असतो अशा सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो आपण उपस्थित राहिलात त्या सर्व प्रेक्षकांचे आणि आज उपस्थित असलेल्या आणि सृष्टीवर प्रेम असलेल्या अनेक मान्यवरांचे मी आभार मानतो आणि आपणा सर्वांना सुग्रास भोजन करण्याची विनंती करतो धन्यवाद करा दोन नावं माझ्याकडनं राहून गेली डॉक्टर देसाई या ठिकाणी आलेले आहेत आणि आंतरराष्ट्रीय कार्यालयीचा विनर संजय टकले या ठिकाणी आलेला आहे त्यामुळं सगळ्यात महत्त्वाचं या कार्यक्रमाला का कोल्हापूरवरनं डॉक्टर मोहिते आणि मिसेस मोहिते या ठिकाणी आले आहेत त्यांचं कोरोनाचं हॉस्पिटल आहे ते तेही आज आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचंही मी मनापासनं आभार सर्वांना जेवण घेण्याची विनंती आहे धन्यवाद धन्यवाद